गंगटोकमधील गडबड सुरुवातीला पुस्तकाविषयी थोडस निसर्गरम्य गंगटोक येथे फेलुदा आणि तोपशे सुट्टी घालवायला आलेले असतात तिथे एका कारखानदाराची गूढ हत्या होते अगदी विलक्षण पद्धतीने संशय तर अनेकांवर असतो मृत कारखानदाराचा भागीदार शशथर बोस लांब केसांचा परदेशी हेल्मुट रहस्यमय डॉक्टर वैद्य एवढंच काय भितरट सरकारवर देखील संशयाची सोयी असते अनेक गाठी निर्गाठी कठीण मुद्दे आपल्या नेहमीच्या तेजस्वी कौशल्याने फेलुदा सोडवतो आणि गुन्हेगाराचा माग लावतो वाचलेच पाहिजे असं हे रोमहर्षक रहस्य सत्यजित रे लिखित किशोरवयीन तरुण सर्वच वाचक वर्गाला खेळवून ठेवणाऱ्या फॅन्टॅस्टिक फेलुदा या रहस्य कथांच्या बारा पुस्तकांपैकी हे दुसरं पुस्तक गंगटोक मधील गडबड फॅन्टस्टिक फेलुदा रहस्यमालेतील दुसरं पुस्तक सुरुवातीला लेखक आणि अनुवादक यांचा परिचय सत्यजित रे एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे ब्याण्णव या विश्व कीर्तिवंत दिग्दर्शकाचे पथेर पांचाली चारुलता प्रतिद्वंद्वी अरण्येर दिनरात्री शोनार केल्ला आणि जलसागर हे काही गाजलेले चित्रपट अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सने एकोणीशे ब्याण्णव साली त्यांना जीवन गौरव म्हणून ऑस्कर पुरस्कार दिला त्याच वर्षी भारत सरकारनं भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान केला सत्यजित रे हे नामवंत लेखकही होते त्यांनी बंगालीत लिहिलेल्या लघुकथा लघु कादंबऱ्या कविता आणि लेख मुलांच्या संदेश या मासिकात एकोणीशे एकसष्ट साली प्रसिद्ध होऊ लागल्यापासून ते प्रचंड लोकप्रिय झाले त्यांनी निर्माण केलेल्या व्यक्तिरेखांपैकी गुप्तहेर फेलुदा आणि शास्त्रज्ञ प्रोफेसर शंकू या साहित्यात अजरामर झाले आहेत आणि बंगाली जीवनाचा एक अविभाज्य भाग होऊन बसले आहेत गोपा मुजुमदार अनुवादक बंगाली आणि इंग्रजी भाषा गोपा मुजुमदार यांनी आशापूर्णादि विभूतीभूषण बंदोपाध्याय यांच्या बंगाली साहित्यकृतीचं इंग्रजीत भाषांतर केलं आहे सत्यजित रे यांच्या फेलुदा कथांचा इंग्रजी अनुवाद त्यांनी केला आहे अशोक जैन अनुवादक इंग्रजी मराठी सुमारे पंचेचाळीस वर्ष पत्रकारिता केलेल्या अशोक जैन यांनी अनुवाद क्षेत्रातही चांगला लौकिक प्राप्त केला आहे वीस पेक्षा अधिक पुस्तकांचा अनुवाद केलेल्या जैन यांना सर्वोत्कृष्ट अनुवादासाठी साहित्य अकादमी राज्य सरकार आणि अनुवाद सुविधा केंद्र यांचे पुरस्कार मिळालेले आहेत सत्यजित रे लिखित अनुवाद अशोक जैन फॅन्टॅस्टिक फेलुदा रहस्यकथा या मालेत एकूण बारा पुस्तकं आहेत त्याशी बादशहाची अंगठी दोन गंगटोकमधील गडबड तीन सोनेरी किल्ला चार केस अटॅची केसची पाच कैलासातील कारस्थान सहा रॉयल बेंगॉलचं रहस्य सात गणेशाचं बंगाल आठवं पुस्तक मुंबईचे डाकू नववं दफनभूमीतील गूढ दहावं देवतेचा शाप अकरा मृत्यूघर आणि बारावं पुस्तक काठमांडूतील कर्तन या मालेतील हे दुसरं पुस्तक आहे गंगाटोकमधील गडबड अर्पण पत्रिका चिनू उर्फ अनुष्का ओवी नील आणि मल्हार या माझ्या नातवंडांना या अनुवादाचे ते पुढे वाचक बनतील या आशेनं अशोक जैन शोनार आभार फॅन्टस्टिक फेलुदा या रहस्यमालीतील सत्यजित रे यांच्या मूळ बंगालीतील कादंबऱ्यांच्या इंग्रजी भाषांतरावरून मी मराठी अनुवाद केले असले तरी अनेक बंगाली व्यक्ती स्थळं खाद्यपदार्थ यांच्या मूळ बंगाली नावांचं उच्चारण करताना तसंच बंगाली सामाजिक सांस्कृतिक संदर्भ समजून घेण्यासाठी अनेक बंगाली भाषक आणि भाषांतरकार यांचं मोलाचं सहकार्य लाभलं डॉ वीणा आलासे कोलकाता गीते अहमदनगर आणि निलिमा भावे मुंबई यांनी काही बंगाली संदर्भ आपल्याकडील शब्दकोशांच्या आधारे तत्परतेनं पुरवले त्यांच्याखेरीज मृणालिनी गडकरी पुणे अरुणा जुवेकर पवित्रो सरकार निलेंदू गुहा राजीव बिल्वा घोष सर्व मुंबई आणि अपर्णा घोष कोलकत्ता अनुमिता घोष चेन्नई आशिष आणि चेयती घोष दिल्ली या सर्वांचे अगदी शोणार आभार अशोक जैन अनुवादकाचं मनोगत सत्यजित रे मला प्रथम भेटले ते मुंबईत भेटले म्हणजे त्यांच्या चित्रपटांमधून एकोणीशे सहासष्ट साली मी नोकरीनिमित्त पुण्याहून मुंबईला आलो होतो आता पुण्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव देखील होतात पण त्याकाळी पुण्यात तसं वातावरण नव्हतं मी रेनचं फक्त नाव ऐकलं होतं मुंबईच्या दादर येथील चित्रा सिनेमागृहात दर रविवारी सकाळी नऊ वाजता रेनचे चित्रपट पाहायला मिळत पथेर पांचाली अपूर संसार अपराजितो चारुलता जलसागर असे त्यांचे एक एक सिनेमे पाहताना माझे मुंबईतले वर्षभरातले अवघे रविवार मंतरलेले होते बंगाली येत नसतानाही चित्रपट समजायला मला अडचण आली नाही एवढंच नाही तर चित्रपट पाहताना माझी जीवनाकडे बघण्याची जी, दृष्टीदेखील आपोआपच विस्तारली त्या काळात प्रसिद्ध असलेल्या फिल्म फोरम या संघटनेनं भरवलेला सत्यजित रे महोत्सव देखील पंढरीच्या वारकऱ्याच्या भक्तिभावाने मी पाहिला त्यानिमित्त निघालेली खास स्मरणिका कित्येक वर्ष एक अनमोल चीज म्हणून मी जपून ठेवली होती पुढे रेनवरची पुस्तकंही वाचली त्याच काळात पाहिलेला एक चित्रपट म्हणजे शोनार केल्ला फेलुदाची गाठ पहिल्या प्रथम पडली ती त्याच चित्रपटात चित्रपटात या गुप्तहेराची भूमिका केली होती सौमित्र चॅटर्जी यांनी मी त्यांच्याही प्रेमात पडलो त्या काळात प्रेमात पडण्याजोगं दुसरं कोणी नव्हतंही हा भाग वेगळा त्यानंतर अनेक वर्षांनी पुन्हा फेलुदाची भेट झाली ती रोहन प्रकाशनचे प्रदीप आणि रोहन चंपानेरकर यांनी या फेलुदा मालिकेतील पुस्तकांच्या अनुवादाचा प्रस्ताव मांडला तेव्हा सत्यजित रे यांनी किशोरांसाठी या कथा लिहिल्या आणि गुप्तहेर फेलुदा आणि प्रोफेसर शंकू या व्यक्तिरेखा निर्माण केल्या त्या बंगालमध्ये आजही विलक्षण लोकप्रिय असून सत्यजित रे यांनी लिहिलेल्या एक पुस्तकांच्या आजही आवृत्त्यांवर आवृत्त्या निघत असतात मराठीत थेट बंगाली भाषेतून काही फेलुदा कथा विलासे गीते श्रीबा जोशी अरुणा जुवेकर आणि निलिमा भावे यांनी यापूर्वी अनुवादित केल्या आहेत मात्र आजवर या मालिकेतील मोजक्याच पुस्तकांची मराठी आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे मात्र रोहन प्रकाशांचं वैशिष्ट्य म्हणजे या मालिकेतील बारा पुस्तकं ते एकत्रित प्रसिद्ध करत आहेत या सर्व बारा पुस्तकांचा गोपा मुजुमदार यांनी बंगालीतून इंग्रजीत केलेल्या अनुवादाचा मराठी अनुवाद वाचकांसमोर सादर करीत आहे या पुस्तकांची गंमत काही आगळी वेगळीच आहे यामधील कथा चित्तथरारक आणि उत्कंठावर्धक आहेत मात्र यात अकारण हिंसा नाही भडकपणा नाही त्याखेरीज गुंतागुंतीच्या खिळवून टाकणाऱ्या कथा भारतातील विविध राज्यात शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य साहस आणि पर्यटन यांचा रंजक मिलाफ साधला आहे सत्यजित रे एक अत्यंत कुशल आणि प्रतिभाशाली चित्रपट दिग्दर्शक असल्यामुळे सारं एखाद्या पटकथेसारखं घडत जातं आणि प्रत्यक्ष प्रसंग डोळ्यापुढे उभे राहतात त्यातील तल्लख तडफदार फेलुदा त्याचा भाऊ तपेश उर्फ तोपशे आणि त्यांच्या समवेत अनेकदा असणारे लालमोहन बाबू उर्फ रहस्यकथालेखक जटायू हे धान्रट गडबडगुंडा गुंड्याभाऊ हे त्रिकूट केवळ किशोरवयीनच नाही तर आबालवृद्धा नाही भुरळ पाडेल हे निःसंशय हे अनुवाद करताना बंगालची भाषिक सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी समजावून घेण्यासाठी ज्या अनेकांनी सहाय्य केलं त्यांचा उल्लेख अन्यत्र केला आहे इथे एकच बाब नमूद करतो माझ्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे हे अनुवाद सुवाच्य अक्षरात लिहून घेण्याचं काम माझी पत्नी सुनीती जैन हिनं केलं पी जी वुडहास यांनी आपल्या पुस्तकाच्या एका प्रस्तावनेत म्हटलं आहे की माझी पत्नी आणि कन्या यांनी मदत केली नसती तर हे पुस्तक वर्षभर आधीच पूर्ण झालं असतं पण माझं उलट आहे सुनीतीने मदत केली नसती तर ही फेलुदा पुस्तकं पुरी होण्यास आणखी दहा वर्ष लागली असती याबद्दल आभार मानलेले तिला आवडणार नाही पण परिणामांची पर्वा न करता मी तो धोका पत्करत आहे अशोक जैन आणि आता मुख्य पुस्तकाला सुरुवात होत आहे गंगटोक मधील गडबड प्रकरण पहिलं काही क्षणांपूर्वीच खिडकीतून खालचं कसं अगदी दिस स्पष्ट दिसत होतं पिवळसर जमीन जणू रेशमी रिबिनी वाटाव्यात अशा आडव्या तिडव्या नद्या आणि इवली इवली घरं असलेली चिमुकली खेडी पण आता राखाडी रंगाच्या ढगांचे पुंचके आले आणि हे सुंदर दृश्य दिसेना असं झालं तेव्हा खिडकीतून नजर काढून मी ती विमानातील सहप्रवाशांकडे वळवली माझ्या शेजारी फेलुदा बसला होता अंतराळ प्रवासाविषयीचं एक पुस्तक वाचण्यात तो गडून गेला होता तो खूप वाचायचा पण एका पाठोपाठ एक एकाच विषयावर लिहिलेली दोन पुस्तकं वाचताना मी त्याला कधी पाहिलं नव्हतं कालच तो तकला मकान वाळवंटावरचं पुस्तक घरी वाचत होता त्याआधी त्यानं आंतरराष्ट्रीय पाककला आणि दुसरा एक लघुकथा संग्रह वाचून संपवला होता गुप्तहेरानं जमेल तेवढं ज्ञान मिळवलं पाहिजे कोण जाणे कुठलं केव्हा उपयोगी पडेल असं फेलुदाचं म्हणणं होतं माझ्या समोरच्या रांगेत बसलेल्या दोघा प्रवाशांपैकी एक जण मला अगदी ओझरता दिसत होता त्याचा फक्त उजवा हात आणि निळ्या पॅन्टीचा थोडासा भाग मला दिसत होता तो गुडघ्यावर तर्जनीने टकटक करीत होता बहुतेक तो गाणं गुणगुणत असावा दुसरा प्रवासी जो त्या मानाने आमच्या जवळ होता तो नीटनेटका आणि सफाईदार माणूस वाटत होता त्याच्या पिकत चाललेल्या केसांमुळे त्याने चाळीशी ओलांडली आहे असं वाटत होतं तो अगदी लक्षपूर्वक स्टेट्समन हे वृत्तपत्र वाचत होता त्याच्याबद्दल फेलुदानं बरेच निष्कर्ष काढले असते मी मनातल्या मनात खूप प्रयत्न केला पण मला काही अंदाज बांधता येईना बघतोच काय शुंभासारखा फेलुदानं असं विचारतात मी काहीसा दचकलोच मग त्या प्रवाशाकडे तिरपा कटाक्ष टाकून तो म्हणाला तो वाटतो तेवढा काही ढेरपोट्या नसावा पण तो चांगल्यापैकी खादाड असणार नाही का खरंच होतं ते गेल्या तासाभरात त्यानं हवाई सुंदरीला दोनदा चहा आणून द्यायला सांगितलं होतं आणि अर्धा डझन बिस्किटही फस्त केली होती हे मला आठवलं मी कुतूहलानं विचारलं त्याच्याबद्दल तू आणखी काय सांगू शकशील त्याला विमान प्रवासाची खूप सवय असावी कशावरून काही मिनिटांपूर्वी आपलं विमान हवेच्या खराब हवेच्या पट्ट्यातून प्रवास करत होता आठवते हो मला इतकं विचित्र वाटलं होतं ना पोटात नुसतं ढवळत होतं होय तुझी एकट्याचीच ही अवस्था नव्हती काही आपल्या आजूबाजूचे इतरही प्रवासी चांगलेच अस्वस्थ झाले होते पण त्या प्रवाशाची नजर तो वाचत असलेल्या वृत्तपत्रावरून जराही ढळली नाही आणखी काही त्याच्या मागच्या बाजूचे केस विस्कटले आहेत त्याचं काय विमानात आपल्या आसनावर तो एकदाही मागे रेललेला नाही साऱ्या प्रवासात तो अगदी ताठ बसून पेपर वाचतोय किंवा चहा घेतोय तेव्हा तरी डमडम विमानतळावर आता आलं लक्षात डमडम विमानतळावर सोफ्यावर मागे रेलून आराम करायला त्याला थोडा वेळ मिळाला असावा आणि त्यामुळेच त्याचे केस विस्कटलेले असावेत वा फारच छान आता मला सांग तो भारताच्या कुठल्या प्रदेशातील असावा फेलुदा ते सांगणं मात्र फार कठीण आहे बुवा त्यानं सूट घातलाय आणि तो इंग्लिश पेपर वाचतोय तो बंगाली पंजाबी गुजराती महाराष्ट्रीय किंवा अन्य कोणीही असू शकतो फेलुदानं नकारार्थी बोट हलवलं अगदी बारकाईनं निरीक्षण करायला तू कधी शिकणार आहेस कोण जाणे त्याच्या उजव्या हातावर काय आहे वृत्त नाही नाही तुला काय म्हणायचंय ते आलं माझ्या लक्षात त्याच्या बोटात अंगठी आहे आणि ती अंगठी काय दर्शवते मी रोखून पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं त्या सोन्याच्या अंगठीवर एकच शब्द कोरलेला होता मा याचा अर्थ तो बंगालीच असणार मी फेलू झाला अन्य प्रवाशांबद्दल विचारू इच्छित होतो पण त्याच क्षणी विमानात उद्घोषणा झाली की काही क्षणातच विमान बागडोगरला उतरणार आहे तुमच्या आसनाचे पट्टे बांधा आणि धूम्रपान करू नका आम्ही सिक्कीमची राजधानी गंगटोकला निघालो होतो आम्ही खरं तर दार्जिलिंगला जाऊ शकलो असतो पण उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही तिथे दोन वेळा जाऊन आलो होतो अखेरच्या क्षणी फेलुदानं गंगटोकला जाऊया असं सुचवलं हे ठिकाण छान असणार असं वाटत होतं बाबांना बंगलोरला दौऱ्यावर जावं लागल्यानं ते काही आमच्याबरोबर येऊ शकले नाहीत बाबा मला म्हणाले होते तू आणि फेलू जा ना फेलू काही आठवडे तरी सुट्टी घेऊ शकेल असं मला वाटतं कलकत्त्याच्या उकाड्यात युगाच वाया घालवू नका फेलुदानं नुकतंच तिबेटवरचं एक पुस्तक वाचलं होतं मी पण स्वेन हेडिन यांचं प्रवास वर्णन वाचलं होतं तर म्हणून गंगटोकचं नाव त्यानं सुचवलं असावं सिक्कीमवर तिबेटी संस्कृतीचा बराच प्रभाव आहे सिक्कीमचा राजा तिबेटी होता सिक्कीममधील गुंफांमध्ये अनेकदा तिबेटी साधू दिसतात तिबेटी निर्वासित सिक्कीममधील गावागावात विखुरलेले आहेत त्याखेरीज तिबेटी संस्कृतीचे अन्य पैलू त्यांचे संगीत नृत्य पोशाख खाद्यपदार्थ सिक्कीममध्ये जागोजागी आढळतात फेलुदानं गंगटोकचं नाव घेतात मी तिथे जायला एका पायावर तयार झालो खरं सांगायचं म्हणजे फेलुदा जर बरोबर असेल तर जगाच्या पाठीवर कुठंही जायला मी आनंदानं तयार असतो आमचं विमान सकाळी साडेसात वाजता बागडोगरला उतरलं तिथून पुढच्या प्रवासासाठी बाबांनी जीपची व्यवस्था केलेलीच होती पण तिथून निघण्यापूर्वी विमानतळावरील उपाहारगृहात आम्ही नाश्ता घ्यायला गेलो तिथून गंगटोकला जायला किमान सहा तास लागणार होते रस्ते जर खराब असतील तर याहूनही अधिक वेळ लागू शकतो परंतु एप्रिलच्या मध्याचा काळ असल्यानं जोरदार पावसाला अजून सुरुवात झाली नव्हती तेव्हा रस्ते चांगल्या अवस्थेत असण्याची शक्यता होती मी ऑमलेट संपवलं आणि तळलेला मासा खायला सुरुवात करणार तोच विमानात पाहिलेला तो प्रवासी टेबलावरून उठून आमच्याकडे येताना दिसला दात विचकत त्यानं विचारलं तुम्ही कांग की दांग की गांग माशाचा तुकडा माझ्या तोंडापासून काही इंच अंतरावर धरत मी त्याच्याकडे रोखून पाहू लागलो या इस्माला म्हणायचंय तरी काय कोणत्या भाषेत बोलतोय हा की ही भाषा काही सांकेतिक भाषा आहे फेलुदाच्या चेहऱ्यावर मात्र स्मित होतं त्याने तात्काळ उत्तर दिलं आम्ही गांग आहोत वाह छान तुमच्याकडे जीप आहे का म्हणजे असेल तर मी तुमच्याबरोबर येऊ शकतो का अर्थात भाड्यातला माझा हिस्सा मी देईनच फेलुदा म्हणाला अवश्य तुमचं स्वागत आहे अखेर मला कळलं की कांग म्हणजे कॅलिंपॉग दांग म्हणजे दार्जिलिंग आणि गांग म्हणजे गंगटोक हा अर्थ कळल्यावर मलाही हसू आलं तो इसम म्हणाला आभारी आहे माझं नाव शशधर बोस श्री बोस तुम्हाला भेटून आनंद झाला मी प्रदोष मी तीर आणि हा माझा चुलत भाऊ तपेश हॅलो तपेश तुम्ही दोघं सुट्टी घालवायला आलात वाटतं इथे होय मला गंगटोक फार आवडतं यापूर्वी तुम्ही तिथे गेला आहात का नाही तुम्ही कुठे उतरणार आहात कुठंतरी आमची सोय केली आहे मला वाटतं हॉटेलचं नाव आहे स्नो व्ह्यू फेलुदानं उत्तर दिलं त्याने वेटरला बिल आणण्यासाठी खुणावलं आणि बोस यांच्यासमोर चार मिनारचं पाकिट धरलं आणि स्वतः एक सिगारेट शिलगावली मला गंगटोकची फार चांगली माहिती आहे किंबहुना सबंध सिक्कीमभरच मी भरपूर भ्रमंती केली आहे लाचेन लाचुंग नामचे नथुला तुम्ही कुठल्याही जागेचं नुसतं नाव घ्या मी ते पाहिलेलं आहे खरंच अत्यंत सुंदर प्रदेश आहे हा अभूतपूर्व आणि अपूर्व निसर्ग आणि सारं कसं अगदी शांत इथे डोंगर आहेत नद्या आहेत फुलं आहेत आणि फळबागाही आहेत इथे स्वच्छ सूर्यप्रकाश आहे पाऊस आणि धुकं सारं काही आहे निसर्ग आपल्या वैभवाची उधळणच करीत असतो फक्त एकाच गोष्टीमुळे इथे परिपूर्ण स्वर्ग नाही ती गोष्ट म्हणजे इथले रस्ते इथले डोंगर अजून वाढत आहेत म्हणजे याचा अर्थ तुलनेने ते तरुण आहेत आणि त्यामुळे अस्वस्थ तरुण पोरं कशी असतात हे तुम्हाला ठाऊकच आहे हां म्हणजे या डोंगरात दरडी वगैरे कोसळतात असं म्हणायचंय का तुम्हाला होय कधीकधी फारच ताप होतो त्याचा प्रवासात मध्येच तुम्हाला तुमचा रस्ता पूर्णपणे बंद झालाय असं आढळतं मग खडकातून मार्ग काढावा लागतो रस्त्याची पुनर्बांधणी करावी लागते दगडधोंड्यांचा ढिगारा हटवावा तु लागतो समस्यांना अंतच नसतो पण इथल्या लष्कराच्या तुकड्या अत्यंत जागरूक आणि कार्यक्षम आहेत काही का आहे ना अजून पावसाला सुरुवात झालेली नाही तेव्हा आज काही अडचण येईल असं मला वाटत नाही तुमची सोबत मिळाली म्हणून मला खूप आनंद झाला आहे एकट्याने प्रवास करायला मला आवडत नाही तुम्ही सुट्टी घालवायला आला आहात का इथे हसत हसत बोस म्हणाले ओह नाही मी कामासाठी इथे आलोय तसं माझं काम खासच आहे सुगंधी वनस्पतींचा मला शोध घ्यायचा आहे तुमचा अत्तराचा कारखाना आहे की काय हो बरोबर आहे माझी रसायनांची कंपनी आहे इतर गोष्टीबरोबर आम्ही वनस्पतींमधून अर्क काढतो आम्हाला हव्या असलेल्या काही वनस्पती सिक्कीममध्ये आहेत त्या घ्यायला मी आलो आहे माझ्या व्यवसायातील भागीदार आठवड्यापूर्वीच इथे आले आहेत त्यांनी वनस्पतीशास्त्रात पदवी घेतली असून त्यांना अनेक वनस्पतींची माहिती आहे त्यांच्याबरोबरच मी इथे येणार होतो पण माझ्या पुतण्याचं लग्न असल्यानं तिथे हजर राहण्यासाठी मला घाटशिला इथं जावं लागलं काल रात्रीच मी कलकत्त्याला परतलो फेलुदानं बिल चुकतं केलं आम्ही आमचं सामान घेऊन जीपच्या दिशेनं चालू लागलो बोस बरोबर होतेच तुमचं कामाचं ठिकाण कुठलं फेलुदानं विचारलं मुंबई या कंपनीला आता वीस एक वर्ष झाली आहेत मी सात वर्षांपूर्वी या कंपनीत दाखल झालो एस एस केमिकल्स शिवकुमार शेलवणकर त्यांच्याच नावाची कंपनी आहे आम्ही काही क्षणात निघालोच आम्हाला बागडोगऱ्याहून सिलिगुडीला जायचं होतं तिथून सेवक रोड पकडायचा होता हा रस्ता डोंगरातून खाली वर वळणावळणा जातो तो आम्हाला शेवटी रोंगपोला घेऊन जाणार तिथे पश्चिमी बंगालची हद्द संपते आणि सिक्कीमची सुरू होते रोंगपोला जाताना वाटेत तिस्ता नदीवरील एक मोठा पूल आम्हाला पार करावा लागला पलीकडच्या बाजूला बाजारपेठ होती तिचं नाव तिस्ता बाजार आम्ही तिथे थोडा वेळ विश्रांतीसाठी थांबलो तोवर सूर्य वर आला होता आणि थोडं उकडायलाही लागलं होतं काय कोका कोला घेणार का बोस यांनी विचारलं त्यांनी विचारलं आम्ही होकार देऊन जीपमधून खाली उतरलो बोस म्हणाले दोन वर्षांपूर्वी महापूर येऊन या सर्व भागाची पार वाताहत झाली होती पुलासह सर्व इमारती आणि अन्य वास्तू नव्यानं बांधण्यात आल्या आहेत माझा कोक संपेपर्यंत बोस यांनी लागोपाठ दोन कोक संपवले होते आम्ही बाटल्या परत करायला गेलो तेव्हा शीतपेये विकणाऱ्या स्टॉलजवळ एक जीप उभी असलेली दिसली तिच्याजवळ उभी असलेली काही माणसं जोरजोरानं बोलत होती जीप दुसऱ्या बाजून आली होती आणि बहुधा सिलिगुडीकडे निघाली होती अचानक आमच्या कानावर अपघात हा शब्द पडला तेव्हा काय झालं हे विचारायला आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांनी सांगितलं की आठवड्याभरापूर्वी गंगटोकला मुसळधार पाऊस पडला दरड कोसळण्याची मोठी दुर्घटना घडली नसली तरी एका डोंगरावरून एक मोठी शिळा गडगडत खाली आली आणि रस्त्यावरून जात असलेल्या जीपवर आदळली जीपमधील प्रवासी ठार झाला जीप पाचशे फूट खाली दरीत कोसळली तिचा पार चक्का चूर झाला या अपघातात ठार झालेल्या माणसाचं नाव ना, त्यानं ठाऊक नव्हतं फेलुदा म्हणाला नियती नाहीतर याला दुसरं काय म्हणणार त्या माणसाचं मरण आलेलंच होतं नाही जर डोंगराची एक शिळा नेमकी त्याच्याच जीपवर येऊन का आदळली असते असे अपघात फार दुर्मिळ असतात दहा लाखातून असा एखादाच अपघात बोस म्हणाले आम्ही परत जीपमध्ये जाऊन बसल्यावर बोस यांनी पुस्ती जोडली डोंगरावर जरा लक्ष ठेवा हा अर्थात फार काही काळजी घेता येत नाही परंतु तिस्ता नदी ओलांडल्यावर आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य इतकं मंत्रमुग्ध करणारं होतं की मला त्या अपघाताचा विसरच पडला रोंगपोतून जाताना पावसाची एक हलकीशी सर येऊन गेली आम्ही तीन हजार फूट उंचीवर पोहोचलो तेव्हा खालच्या दरीतून धुकं वर येत होतं हवेतील गारठ्यामुळं शिरशिरी आली आम्ही थांबून सुटकेसेसमधील गरम कपडे काढले बोस यांनी देखील आपल्या एअर इंडियाच्या बॅगेतून निळा पुलोहर काढून अंगात चढवला धुक्यातून हळूहळू मला डोंगरातील घरांच्या कडा दिसू लागल्या बरीचशी ची घरं चीनी शैलीतील होती बोस म्हणाले हम्म पोहोचलो आपण पाच तासांपेक्षा कमीच वेळ लागला खरंच सुदैवी आहोत आपण आमच्या समोरच गंगटोक शहर होतं आमची जीप शहरातून जाऊ लागली एक लष्करी छावणी मागे गेली सुंदर चिमुकली घरं दिसू लागली त्यांच्या लाकडी बाल्कनीमध्ये फुलांच्या कुंड्या होत्या रंगीबेरंगी कपड्यातील स्त्री पुरुषांचे घोळके दिसू लागले अखेर आम्ही स्नो व्ह्यू हॉटेलमध्ये पोहोचलो रस्त्यावर जी माणसं दिसली ती केवळ सिक्कीम मधली नव्हती तर त्यातील बरेच नेपाळ भूतान आणि तिबेटमधील होते हे मला उमजलं आपण डाक बंगल्यात उतरणार आहोत असं बोस म्हणाले तुम्ही काळजी करू नका मी शोधून काढीन रस्ता तुमचे आभार आपण पुन्हा भेटणार निसंशय अशा छोट्या ठिकाणी एकमेकांशी गाठ पडल्याशिवाय रोजचा दिवस जाणं कठीणच आहे असं पहा की तुम्ही वगळता गंगटोकमध्ये आम्ही कोणाला ओळखत नाही त्यामुळे काही अडचण येईल असं वाटत नाही पण जर तुमची हरकत नसेल तर आज संध्याकाळी तुमच्या डाग बंगल्यावर येतो हो। फेलुदा म्हणाला फारच छान मी वाट पाहीन तुमची गुड बाय हात हलवून बोस धुक्यात दिसेनासे झाले प्रकरण दुसरं आमच्या हॉटेलचं नाव स्नोह्यू असलं आणि मागच्या बाजूला असलेल्या खोल्यांमधून कांचनगंगा शिखर दिसतं असं सा सांगितलं असलं तरी आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी धुक्यामुळं ते शिखर काही आम्हाला दिसलं नाही हॉटेलात उतरलेल्या लोकांमध्ये एक बंगाली ग्रहस्थ होता मी त्याला भोजनाच्या वेळी जेवणघरात पाहिलं पण त्याची भेट झाली नंतर जेवण झाल्यावर आम्ही बाहेर पडलो आणि आम्हाला एक पानाचं दुकान सापडलं जेवणानंतर पान खाण्याची फेलूदाला सवय होती पण गंगटोक सारख्या ठिकाणी पानाचं दुकान असेल असं त्याला वाटलं नव्हतं आमच्या हॉटेल बाहेरचा मुख्य रस्ता चांगलाच मोठा होता रस्त्याच्या मधोमध बसेस लॉरीज आणि स्टेशन वॅगन्स उभ्या केलेल्या के होत्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वेगवेगळ्या प्रकारची दुकानं होती भारतातील विविध ठिकाणांहून व्यापार क्षेत्रातील लोक तिथे जमले होते हे उघड होतं बऱ्याच अर्थाने ते दार्जिलिंगसारखंच शहर होतं पण इथली रस्त्यावरची गर्दी कमी होती त्यामुळे स्वच्छता आणि शांतता होती पानाच्या दुकानातून बाहेर पडताना आत्ता कुठे बरं जावं असा विचार मनात घोळत असतानाच धुक्यातून अचानक बोस प्रकटले ते झपाझप चालत आमच्या हॉटेलच्या दिशेनंच निघाले होते फेलुनाने त्यानं पाहून हात हलवला मग आपला वेग वाढवून ते आमच्याकडे आले भयंकर धापा टाकत ते म्हणाले काय झालं तो अपघात त्यात कोणाचा बळी गेला ठाऊक आहे तुम्हाला मला कसल्या तरी अरिष्टाची चाहूल लागली बोस यांच्या पुढील उद्गारांनी माझी भीती खरी ठरली ते म्हणाले त्या अपघातात एस एस ठार झाले माझे भागीदार काय ते कुठे चालले होते कोणास ठाऊक पण मित्र तो भयंकर अपघात हो त्यानं जागच्या जागीच मृत्यू आला का नाही त्यांना रुग्णालयात नेल्यावर ते काही तास जिवंत होते त्यांना अनेक ठिकाणी फ्रॅक्चर्स झाली होती ते साहजिकच माझं नाव घेत होते ते अनेकदा बोस बोस असं म्हणाले बस इतकंच हॉटेलकडे परत जात असताना फेलुदाने विचारलं पण तुम्हालाही कळलं कसं आम्ही हॉटेलच्या जेवणघरात गेलो हात रुमाला आपला चेहरा पुसत बोस खुर्चीत बसले आणि म्हणाले मोठी लांब लचक कहाणी आहे ती या अपघातात ड्रायव्हर वाचलाय जेव्हा तो दगड जीपवर आदळला तेव्हा ड्रायव्हरचं नियंत्रण गेलं मला वाटतं तो दगड काही इतका मोठा नसावा पण आपण पड़ कुठे जातो हे ड्रायव्हरला ठाऊक नव्हतं जीप एका बाजूला कल्ली आणि टोकाला जाऊन दरीत खाली कोसळली ड्रायव्हरनं मात्र वेळेवर बाहेर उडी ठोकली त्याच्या डोळ्याच्या वरच्या बाजूला किरकोळ जखम झाली इतकंच पण तो उभा राहीपर्यंत शेलवणकरांसह जीप दिसेनाशी झाली ही घटना उत्तर सिक्कीम महामार्गावर घडली ड्रायव्हर पायी चालत गंगटोककडे निघाला वाटेत त्याला काही नेपाळी मजूर भेटले त्यांना घेऊन तो अपघात स्थळी गेला आणि त्यांच्या मदतीनं शेलवणकरांना जीपमधून बाहेर काढून वर आणलं सुदैवानं त्याचवेळी तिथून एक लष्कराचा ट्रक चालला होता त्यातून लगेच ते त्यांना रुग्णालयात घेऊन गेले परंतु बागडोगऱ्याहून आमच्याबरोबर आलेल्या बोस यांच्यातील खेळकरपणा आणि बोलकेपणा कुठे लुप्त झाला होता कोण जाणे ते बरेच हादरलेले आणि खूप अस्वस्थ वाटत होते त्यांच्या मृतदेहाचं काय झालं फेलुदानं हळू आवाजात विचारलं त्यांचं शव मुंबईला पाठवण्यात हो आलं इथल्या अधिकाऱ्यांनी मुंबईत त्यांच्या भावाशी संपर्क साधला एस यांनी दोनदा लग्न केलं होतं पण त्यांच्या दोन्ही पत्नी आता हयात नाहीत पहिल्या पत्नीपासून त्यांना एक मुलगा झाला पण बापाशी भांडण करून तो चौदा वर्षांपूर्वी घर सोडून निघून गेला ती आणखी काही वेगळीच कहाणी आहे एसेसचा आपल्या मुलावर खूप प्रेम होतं त्याच्याशी संपर्क साधण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला पण कसलाही थांगपत्ता लागू न देता तो गायबच झाला तेव्हा आता त्यांचे जवळचे नातेवाईक म्हणजे त्यांचा भाऊच त्याने शवचिकित्सा करण्यास परवानगी दिली नाही दुसऱ्या दिवशी शव मुंबईला पाठवण्यात आलं हे केव्हा घडलं अकरा तारखेच्या सकाळी ते सात तारखेला गंगटोकला आले होते श्रीयुत मित्तीर खरंतर माझा विश्वासच बसत आहे जर मी त्यांच्या बरोबर असतो ना तर अशी दुर्दैवी घटना घडलीच नसती आता तुमचा काय बेत आहे आता इथं आणखी जास्त वेळ राहण्यात अर्थ नाही मी एका प्रवासी एजंटशी बोललो आहे बहुतेक उद्या मला विमानानं मुंबईला जाता येईल एवढं बोलून ते उठले आणि म्हणाले तुम्ही याची काही काळजी करत बसू नका तुम्ही इथं मजा करायला आला आहात तेव्हा आनंदात राहा जाण्यापूर्वी मी तुम्हाला भेटेनच बोस निघून गेले फेलुदा चूप बसून होता आठ्या पाडून शून्यात नजर लावून बसला होता मग आज सकाळी बोस यांनी उच्चारलेले शब्द त्याला आठवले दहा लाखातून असा एखादाच अपघात पण कधी एखाद्या माणसावर वीज पडते ते पण काही कमी आश्चर्यकारक नाही असं फेलुदा पुटपुटला ज्या बंगाली माणसाला मी आधी पाहिलं होतं तो जवळच्या टेबलावर वर्तमानपत्र वाचत बसला होता बोस जाताच त्यानं वृत्तपत्राची घडी केली आणि तो आमच्याकडे आला फेलुदाच्या शेजारच्या खुर्चीवर बसत तो म्हणाला नमस्कार मधील रस्त्यावर काहीही घडू शकतं तुम्ही आज सकाळीच आलात ना फेलुदा म्हणाला त्या माणसाकडे त्याने काळजीपूर्वक पाहिलं तो सुमारे पस्तीशीचा असावा त्याच्या डोळ्याचा काही भाग गॉगलमुळे लपला होता नाकाखाली छोटी चौकोनी आकाराची मिशी होती एकेकाळी तिला फुलपाखरी मिशी म्हणत पण आजकाल अशी मिशी कोणी ठेवत नाही शेलवणकर हे अत्यंत सुस्वभावी गृहस्थ होते तुम्ही त्यांना ओळखत होतात फेलुदानं विचारलं नाही अगदी दाट परिचय नव्हता पण जी काही थोडी बहुत ओळख झाली त्यावरून ते खूप स्नेहशील स्वभावाचे वाटले त्यांना कलेमध्ये रस होता मृत्यूपूर्वी दोनच दिवस आधी त्यांनी माझ्याकडून एक तिबेटी पुतळा खरीदला होता अशा गोष्टींचा संग्रह करण्याचा त्यांना छंद होता का मला ठाऊक नाही एके दिवशी मी त्यांना आर्ट एम्पोरियममध्ये पाहिलं ते बऱ्याच कलावस्तू निहाळत होते तेव्हा मी त्यांना माझ्या जवळील पुतळ्याबद्दल सांगितलं तो घेऊन डाग बंगल्यावर या असं त्यांनी सुचवलं जेव्हा मी त्यांना तो दाखवला तेव्हा त्यांनी तो तात्काळ खरेदी केला खरंच जवळ बाळगावी अशीच मूर्ती होती थी। डोकी होते। थी ती तिला नऊ डोकी आणि चौतीस हात होते माझ्या आजोबांनी ती तिबेटमध्ये खरेदी केली होती ओह अच्छा फेलुदा औपचारिक सुरात म्हणाला मला मात्र तो इसम जरा गमतशीरच वाटला खास करून त्याच्या ओठावर सतत रिंगाळलेलं स्मित शेलवणकर यांच्या मृत्यूनंतर देखील त्याला काहीतरी रंजक कारण सापडलं होतं माझं नाव निशिकांत सरकार तो म्हणाला फेलुदानं नमस्कार करण्यासाठी हात जोडले पण त्यानं स्वतःची ओळख करून दिली नाही सरकार पुढे म्हणाले मी दार्जिलिंगला राहतो गेल्या तीन पिढ्या आमचं तिथे वास्तव्य आहे यावर तुमचा विश्वास बसणं कठीणच आहे कारण माझा वर्णच बघा किती सावळा आहे मी फेलुदानं विनयानं फक्त स्मित केलं पण तो काही बोलला नाही सरकारची टकळी मात्र चालूच होती मला दार्जिलिंग आणि कॉलिपॉंग यांची माहिती आहे पण सिक्कीमला मात्र मी पहिल्यांदाच येतोय हो गंगटोकच्या नजीक बरीच प्रेक्षणीय ठिकाणं आहेत तुम्ही पाहिलीत का ती नाही तुमच्यासारखेच आम्ही देखील सिक्कीममध्ये अगदी नौखे आहोत सरकार दात विचकत म्हणाले छान तुमचा अजून काही दिवस मुक्काम आहे ना इथे आपल्याला एकत्र हिंडता येईल एके दिवशी पेमियांगचीला जाऊया ते खूप सुंदर ठिकाण आहे असं मी ऐकलंय पेमियांगची सिक्कीमच्या जुन्या राजधानीचे भग्नावशेष जिथे आहेत ते ठिकाण म्हणताय का तुम्ही महाशय नुसते भग्नावशेष नाहीत माझ्या मार्गदर्शिकेनुसार तिथे जंगल आहे ब्रिटिशांच्या काळात बांधलेले डाग बंगले आहेत गुंफा आहेत तिथून कांचनगंगाचं फार अप्रतिम दृश्य दिसतं याहून जास्त काय हवं हो तुम्हाला संधी मिळाली तर आम्हाला तिथे जायला नक्कीच आवडेल एवढं बोलून फेलुदा उठला तुम्ही आता बाहेर जाताय वाटतं हो जरा पाय मोकळे करायला जातो बाहेर जाताना दरखेपेस कुलूप लावायला हवं हो का होय हॉटेलमध्ये तसं करणं श्रेयस्कर परंतु या भागात चोऱ्यांचं प्रमाण अगदी तुरळक आहे सिक्कीममध्ये एकच तुरुंग असून तो इथे गंगटोकमध्ये आहे तिथे असलेल्या कायद्यांची संख्या अर्धा डझनाहून कमी भरेल आम्ही पुन्हा हॉटेल बाहेर पडलो अजूनही धुकं निवळलं नव्हतं दुकानांकडे कटाक्ष टाकून फेलुदा म्हणाला आपण खरं तर चांगले दणकट बूट खरेदी करायला हवे होते पाऊस पडून रस्त्यात चिखल झाला आणि ते निसरडे झाले तर आपल्या पायातील या बुटांचा काही नेम नाही आपण इथे नाही का बूट खरेदी करू शकत हो शक्य आहे ते गंगटोकमध्ये बाटाची शाखा असणार अशी मला खात्री वाटते संध्याकाळी त्या दुकानाचा शोध घेऊ सध्या इथंच आजूबाजूला काय आहे ते पाहूया बाजारातून मुख्य शहराकडे जाणारा रस्ता चढणीचा होता आम्ही जसजसे वर जाऊ लागलो तसतशी लोकांची आणि घरांची संख्या बरीच कमी होऊ लागली आजूबाजूने जाणाऱ्यांमध्ये गणवेशातील शालेय मुलांचा समावेश होतो दार्जिलिंगसारखं इथे कोणी घोड्यावर बसून जात नव्हतं लष्करी छावणी असल्यामुळे बहुधा जीप्सची ये जा चालू होती गंगटोकपासून सोळा मैलांवर चौदा हजार फूट उंचीवर नाथूला होतं भारतीय सीमा तिथे संपते नाथुलाच्या दुसऱ्या बाजूस पन्नास यार्डांवरच चीनी सेना सज्ज होती काही मिनिटात आम्ही एका चौकात पोहोचलो विविध रंगांचं जणू कारंजस आमच्या समोर उसळलेलं पाहून आम्ही थक्कच झालो जवळून पाहिलं तेव्हा लक्षात आलं की तो एक माणूस बहुधा युरोपियन धुक्यात उभा होता डोक्यापासून पायापर्यंत त्यांनी रंगीबेरंगी कपडे घातले होते पिवळे बूट निळी जीन लाल भडक स्वेटर त्यातून हिरव्या शर्टाच्या बायांचा मनगटाजवळील भाग दिसत होता एक कृष्णधवल स्कार्फ गळ्याभोवती गुंडाळलेला होता त्याची गोरी कातडी उन्हात करपल्यासारखी दिसत होती दाढीनं त्याचा चेहरा जवळजवळ झाकला होता परंतु तो बहुतेक फेलुदाच्याच वयाचा म्हणजे तीसपेक्षा पेक्षा कमी वाटत होता कोण होता तो हिप्पी असेल का तो आमच्याकडे मैत्रीपूर्ण नजरेनं पाहत तो म्हणाला हॅलो हॅलो फेलुदा उत्तरला त्याच्या खांद्यावर एक चांबड्याची पिशवी आणि दोन कॅमेरे लटकत असल्याचं माझ्या आत्ता लक्षात आलं त्यापैकी एक कॅमेरा कॅनन कंपनीचा होता फेलुदाकडे देखील एक जपानी कॅमेरा होता त्या हिप्पीनं बहुधा तो पाहिला असावा तो म्हणाला आज रंगीत फोटो काढण्याच्या दृष्टीनं छान दिवस आहे फेलुदा हसत म्हणाला तुम्हाला मी लांबून पाहिलं तेव्हा मलाही नेमकं असंच वाटलं पण भारतात रंगीत फिल्म खूप महाग आहे त्यामुळे ती वापरण्यापूर्वी चार वेळा नीट विचार करायला लागतो होय मला माहीत आहे ते पण माझ्याकडे माझा साठा आहे तुम्हाला गरज पडली तर मला सांगा तो कुठल्या देशाचा असावा याची मी मनातल्या मनात विचार करत होतो त्याची बोलण्याची पद्धत अमेरिकन नव्हती तसंच त्याचे उच्चार ब्रिटिश किंवा फ्रेंचही धाटणीचे नव्हते तुम्ही सुट्टी घालवायला आलात का इथे फेलुदानं त्याला विचारलं नाही मी इथे फोटो काढायला आलो आहे सिक्कीमवरच्या एका पुस्तकाचं मी काम करतोय मी व्यावसायिक फोटोग्राफर आहे इथे किती दिवस आहात तुम्ही मी पाच दिवसांपूर्वी म्हणजे नऊ तारखेला आलो इथे मला मुळात फक्त तीन दिवसांचा व्हिसा मिळाला होता पण त्याची मुदत आणखी एक आठवडा वाढवून घेण्यात मला यश आलं तुम्ही उतरलात कुठे डाक बंगल्यात उजवीकडचा तो रस्ता पाहिलात डाक बंगला याच रस्त्यावर आहे इथून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर माझे कान टवकारले गेले शेलवणकर देखील डाग बंगल्यातच उतरले होते अलीकडेचे गृहस्थ अपघातात मरण पावले त्यांना तुम्ही भेटलाच असाल फेलुदा म्हणाला होय अत्यंत दुर्दैवी घटना होती ती दुःखानं डोकं हलवीत तो हिप्पी म्हणाला माझी त्यांच्याशी चांगली ओळख झाली होती छान माणूस होता तो आणि तो क्षणभर थांबला मग स्वतःशीच पुटपुटल्यासारखं करत तो म्हणाला फारच विलक्षण त्याच्या चेहऱ्यावर चिंतेच्या छटा दिसत होत्या काय झालंय फेलुदानं विचारलं इथे एका बंगाली माणसाकडून शेलवणकर यांनी तिबेटी पुतळा घेतला होता त्यासाठी त्यांनी हजार रुपये मोजले एक हजार एक हजार होय दुसऱ्या दिवशी तो पुतळा घेऊन ते स्थानिक तिबेटी संस्थेत गेले होते त्यांनी सांगितलं की ही मूर्ती अत्यंत दुर्मिळ असून तो कलेचा मौल्यवान नमुना आहे परंतु तो पुन्हा थांबला आणि काही क्षण शांत बसला सुस्कारा टाकत तो शेवटी म्हणाला मला तो पुतळा कुठे अदृश्य झाला याचं कोडं पडलंय कुठं वर गेला असेल तो काय म्हणायचंय काय तुम्हाला त्यांच्या सर्व वस्तू तर मुंबईला पाठवल्या असतील ना होय सगळ्या वस्तू मुंबईला पाठवल्या पण तो पुतळा सोडून ते तो पुतळा आपल्या जाकिटाच्या पुढच्या खिशात ठेवायचे ते म्हणत हा माझ्या दृष्टीनं शुभंकर आहे माझ्यासाठी तो भाग्यदायी आहे त्या दिवशी त्यांनी तो आपल्या बरोबर नेला होता हे मला पक्क ठाऊक आहे जेव्हा त्यांना रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा मी तिथेच होतो त्यांच्या खिशातील वस्तू काढण्यात आल्या त्यात एक टिपणवही पैशाचं पाकिट आणि पेटीत असलेला एक तुटका चष्मा होता पण पुतळ्याचा कुठं पत्ता नव्हता बहुधा अपघाताच्या वेळी तो त्यांच्या खिशातून पडला असावा अपघातस्थळी तो असेलही कदाचित किंवा त्यांना उचलून आणण्यात ज्यांनी मदत केली त्यांनी तो कदाचित तिथून हलवलाही असेल पण इथले लोक अत्यंत प्रामाणिक आहेत असं मी ऐकलंय ते खरंच आहे आणि त्यामुळेच मला काही शंका येते तो विचारात गडल्यासारखा वाटला त्या दिवशी शेलवणकर कुठे चालले होते हे तुम्हाला ठाऊक आहे का, का? होय सिंगिकच्या वाटेवर एक गुंफा असून तिथे ते चालले होते खरं तर मीही त्यांच्याबरोबर जायचं असं ठरवलं होतं पण मी माझा बेत बदलला आणि बराच आधीच निघालो कारण तो अत्यंत स्वच्छ आणि सुंदर दिवस होता आणि मला इथे काही फोटो काढायचे होते वाटेत जर मी दिसलो तर मलाही बरोबर घेईन असं ते म्हणाले होते त्यांना या गुंफेमध्ये एवढा का रस होता मला नक्की माहीत नाही कदाचित डॉक्टर वैद्य त्यासाठी अंशतः जबाबदार असावेत डॉक्टर वैद्य हो डॉक्टर वैद्यांचं नाव आम्ही प्रथमच ऐकलं कोण होते ते हिप्पी हसला आणि म्हणाला इथे असं रस्त्याच्या मध्ये उभं राहून बोलणं विचित्र वाटतंय तुम्ही माझ्याबरोबर डाक बंगल्यात येऊन कॉफी का घेत नाही फेलुदाने तात्काळ होकार दिला शेलवणकर यांच्याबद्दल शक्य तेवढी माहिती मिळवण्यास तो उत्सुक होता याचंच ते चिन्ह होतं आम्ही उजवीकडील रस्त्यानं चालायला सुरुवात केली हिप्पी पुढं म्हणाला तसंच माझ्या पायाला थोडी विश्रांती देण्याची गरज आहे त्या दिवशी डोंगरात भटकताना मी घसरलो आणि माझा घोटा थोडासा मुरगळला त्यामुळे मी पाच मिनिटांपेक्षा जास्त उभा राहिलो तर तो दुखू लागतो धुकं हळूहळू वितळत चाललं होतं आसमंत किती हिरवागार आहे हे आता सहज कळत होतं विरत चाललेल्या धुक्यात मला देवदार वृक्षांच्या रांगा दिसत होत्या डाग बंगला काही फार दूर नव्हता तशी ती आकर्षक इमारत होती फार जुनी नव्हती आमच्या नव्या मित्रानं आम्हाला त्याच्या खोलीवर नेलं आम्हाला बसण्यासाठी त्यानं दोन खुर्च्यातील मासिक आणि कागदपत्र चटकन हलवली सॉरी मी माझी ओळखच करून दिली नाही माझं नाव हेल्मुट उनगार हे जर्मन नाव आहे का होय बरोबर आहे हेल्मुट उत्तरले आणि त्यांच्या पलंगावर बसले खोली नीटनेटकी ठेवण्याची त्यांना सवय नव्हती हे उघड आहे त्यांचे कपडे सर्वत्र विखुरले होते त्यांनी आत्ता घातले होते तेवढेच रंगी बेरंगी होते त्यांच्या सूटकेसेस उघड्याच होत्या त्यात कपड्यांपेक्षा मासिकं आणि पुस्तकंच जास्त दिसत होती टेबलावर चिकार फोटो होते त्यातील बरेचसे परदेशात घेतलेले दिसत होते माझं फोटोग्राफीचं ज्ञान अगदी मर्यादित असलं तरी हे फोटो उत्तम होते एवढं मी नक्कीच सांगू शकतो मी प्रदोष मित्तीर आणि हा माझा चुलत भाऊ तपेश फेलुदा म्हणाला मात्र आपण हौशी गुप्तहेर आहोत हे त्यांना सांगितलं नाही तुम्हा दोघांना भेटून आनंद झाला मग एक मिनिट माफ करा म्हणत हेल्मुट बाहेर गेला बहुतेक कॉफीची ऑर्डर द्यायला गेला असावा परत आल्यावर तो म्हणाला डॉक्टर वैद्य फार बडबडे असले तरी अगदी गमतीशीर गृहस्थ आहेत या डाग बंगल्यात ते काही दिवस राहिले होते ते हात पाहून भविष्य सांगतात आणि मृतात्म्यांशी संवाद साधू शकतात काय ते माध्यम म्हणून भूमिका बजावतात का होय तसंच काहीतरी त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्यामुळे शेलवणकरांना धक्काच बसला होता आत्ता कुठे आहेत ते ते कॅलिम्पॉंगला गेलेत तिथे काही तिबेटी साधूना ते भेटणार आहेत पण आपण गंगटोकला परत येऊ असं त्यांनी सांगितलंय त्यांनी शेलवणकरांना काय सांगितलं होतं तुम्हाला ठाऊक आहे ते हो माझ्या देखतच ते परस्परांशी बोलले डॉक्टर वैद्यांनी शेलवणकरांना त्यांच्या व्यवसायाबद्दल सांगितलं त्यांच्या पत्नीच्या निधनाबद्दल सांगितलं आणि त्यांच्या मुलाबद्दल सांगितलं अलीकडेच तुम्हाला खूप तणावातून जावं लागलंय असंही त्यांनी शेलवणकरांना सांगितलं कशामुळे आला असेल तो तणाव ते मला माहीत नाही शेलवणकर त्याबद्दल तुमच्याशी शे काही बोलले नाहीत का नाही, नाही। पण काहीतरी बिनसलं हे मला उमगलं अनेकदा ते विचारात घडलेले असायचे कधी कधी उसासही टाकायचे एके दिवशी पुढच्या वरांड्यात आम्ही चहा घेत असताना त्यांना एक कार मिळाली तिच्यात काय म्हटलं होतं ते मला हो माहीत नाही पण त्यामुळे शेलवणकर खूप अस्वस्थ झाले होते एखाद्या अपघातात तुमचा मृत्यू होण्याची शक्यता आहे असं शेलवणकरांना डॉक्टर वैद्यानी सांगितलं होतं का नाही इतक्या स्पष्टपणे नाही पण पुढचे काही दिवस खूप काळजी घ्यायला हवी असं त्यांनी शेलवणकरांना सांगितलं काहीतरी वाईट घडणार याच ते सूचक होतं कॉफी आली आम्ही शांतपणे प्यायलो शेलवणकरांचा मृत्यू विचित्र अपघातात झाला असला तरी कुठे काहीतरी चुकतंय कुठेतरी असं मला वाटत होतं फेलुदाच्याही मनात तसेच विचार घोळत आहेत असं त्याच्या एकूण हालचालीवरून वाटत होतं आम्ही कॉफी संपवून जायला उठलो हेल्मूट मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आम्हाला सोडायला आला त्याला म्हणाला कॉफीबद्दल आभार तुम्ही आणखी एक आठवडा इथे आहात तेव्हा आपण नक्कीच पुन्हा भेटू आम्ही स्नो व्ह्यू हॉटेलात उतरलो आहोत डॉक्टर वैद्य परतल्यावर कृपया मला कळवा उत्तरादाखल हेल्मूटनं एकाच गोष्टीचा उल्लेख केला तो म्हणाला त्या पुतळ्याचं काय झालं हे जर मी शोधून काढू शकलो तर मला खूप आनंद होईल प्रकरण तिसरं धुकं जरी आता निवडलं असलं तरी आकाशात मात्र अजूनही मळब होतं आणि पाऊस पडत होता पावसाचा मला काही त्रास नव्हता पावसाची नुसती भुरभूर होती पावसाचे इवले इवले थेंब फुटून त्या तुषाराने वातावरण पुन्हा धुसर झालं होतं अशा पावसात छत्रीची काहीच गरज नव्हती कसं छान ताजं तवानं वाटत होतं आमच्या हॉटेलच्या जवळच बाटा कंपनीचं दुकान आम्हाला सापडलं आम्हाला हवे होते तसे दणकट बूटही मिळाले आपापली पुडकी घेऊन बाहेर पडत असताना फेलुदा म्हणाला आपल्याला या शहराची फारशी माहिती नसल्यानं आपण टॅक्सी केलेली बरी कुठं जाण्यासाठी तिबेटियन इन्स्टिट्यूट त्यांच्याकडे तंखा प्राचीन हस्तलिखित आणि तांत्रिक कलावस्तूंचा उत्तम संग्रह आहे असं मी ऐकलंय तुला कसला संशय येतोय का मी विचारलं पण फेलुदा सरळ उत्तर देईल याची मला खात्री नव्हती का कशाबद्दल संशय यायला हवा मला शेलवणकरांचा मृत्यू खरंच अपघातात झाला का याचा तसा निष्कर्ष काढावा असं कारण काही मला सापडलेलं नाही पण तो पुतळा गायब झाला हे खरं ना म्हणून काय झालं खिशातून तो खाली पडला आणि कोणीतरी पळवला एवढंच काय ते ठार करणं काही इतकं सोपं असत नाही त्याखेरीज हजार रुपयांना खरीदलेल्या पुतळ्यासाठी कोणी कोणाचा खून करील असं मला वाटत नाही त्यावर मी काही बोललो नाही पण माझ्या डोक्यातील विचारचक्र काही मी थांबवू शकत नव्हतो या साऱ्यातून काही रहस्य निघालं तर किती मौज येईल असंच मला वाटत होतं रस्त्याच्या बाजूने ओळीने जीप उभ्या होत्या एका नेपाळी ड्रायव्हरकडे जाऊन फेलुदा म्हणाला तिबेटी इन्स्टिट्यूटला जायचंय तुला माहीत आहे का रस्ता होय सर मला ठाऊक आहे आम्ही जीपमध्ये पुढेच ड्रायव्हरच्या शेजारी बसलो ड्रायव्हरनं आपल्या खिशातून मफलर काढून आपल्या गळ्याभोवती गुंडाळला मग जीप वळवून आम्ही ज्या रस्त्यानं शहरात आलो होतो त्या रस्त्यावर त्यानं ती घेतली फक्त यावेळेला आम्ही उलट दिशेने निघालो होतो फेलुदानं ड्रायव्हरशी गप्पा मारायला सुरुवात केली नुकताच जो अपघात झाला त्याबद्दल तू ऐकलंस का होय गंगटोकमधील प्रत्येकाला त्याबद्दल ठाऊक आहे त्या जीपचा ड्रायव्हर बचावला हे खरं आहे ना होय तो सुदैवीच म्हणायला हवा गेल्या वर्षीही असाच अपघात झाला होता त्यात प्रवासी नाही तर ड्रायव्हर ठार झाला होता अलीकडेच झालेल्या अपघातातील त्या ड्रायव्हरला तू ओळखतोस का अर्थातच गंगटोक मध्ये सगळेच एकमेकांना ओळखतात तो आता काय करतोय तो आता दुसरी टॅक्सी चालवतोय एस के एम चारशे त्रेसष्ट ती नवी कोरी टॅक्सी आहे अपघात जिथे झाला ती जागा तू पाहिली आहेस का होय उत्तर सिक्कीम महामार्गावर आहे ते ठिकाण इथून तीन किलोमीटर्सवर उद्या तू आम्हाला तिथे घेऊन जाशील का, का नाही घेऊन जाईन की ठीक आहे उद्या सकाळी आठ वाजता स्नो ह्यू हॉटेलवर ये आम्ही तुझी वाट पाहू ठीक आहे सर तिबेटियन इन्स्टिट्यूटकडे जाणारा रस्ता जंगलातून जात होता या जंगलात ऑर्किडची फुलं आढळतात असं ड्रायव्हर म्हणाला पण थांबून त्याचा शोध घेणं आम्हाला शक्य नव्हतं इन्स्टिट्यूटच्या प्रवेशद्वाराजवळ आमची जीप जाऊन थांबली ती मोठी दुमजली इमारत होती तिच्या भिंतींवर चित्रविचित्र तिबेटी चित्र होती ती जागा इतकी शांत होती की मला वाटलं इन्स्टिट्यूट बंद असावी पण मग पुढचं दार उघडं असल्याचं आमच्या लक्षात आलं आम्ही आत शिरलो तो समोरच एक भव्य दालन होतं भिंतीवर तंखा टांगलेले होते जमिनीवर कलावस्तू भरलेल्या मोठ्या काचेच्या पेट्या होत्या आता काय बरं करावं असा विचार करत असतानाच पायघोळ सिक्कीमी पोशाख केलेला एक तिबेटी गृहस्थ आम्हाला भेटायला पुढे आला आम्ही क्युरेटरना भेटू शकतो का फेलुदानं विचारलं सॉरी बरं नसल्यामुळे आज ते येणार नाहीत मी त्यांचा सहाय्यक आहे मी आपली काही मदत करू शकतो का खरं तर मला एका तिबेटी पुतळ्याबद्दल माहिती हवी होती त्या मूर्तीला काय म्हणतात हे मला ठाऊक नाही पण तिला नऊ डोकी आणि चौतीस हात आहेत एखादी तिबेटी देवता असेल का ती तो गृहस्थ हसत म्हणाला होय होय तुम्हाला यमंतक म्हणायचंय का तिबेटमध्ये विलक्षण देवदेवता भरपूर आहेत आमच्याकडे यमंतकचा एक पुतळा आहे चला माझ्याबरोबर मी दाखवतो तुम्हाला तो काही दिवसांपूर्वीच असाच एक अत्यंत सुंदर पुतळा कोणीतरी घेऊन आलं होतं इतका सुंदर पुतळा मी यापूर्वी पाहिलाच नव्हता परंतु दुर्दैवानं तो गृहस्थ मरण पावला ओह खरंच असं का घडलं फिरुदानं अत्यंत आश्चर्यचकित झाल्यासारखं दाखवलं आम्ही त्या असिस्टंट क्युरेटरच्या मागे मागे गेलो एका उंच शोकेसपाशी आम्ही थांबलो त्याने त्यातून त्या एक छोटा पुतळा काढला तो पाहून मी भयचकित झालो बाप रे ही देवता होती का सैतान पुतळ्याच्या प्रत्येक चेहऱ्यावर अत्यंत विखारी भाव होते असिस्टंट क्युरेटरनं आपल्या हातावर पुतळा उलटा करून त्याच्या तळाशी असलेले एक छिद्र दाखवलं तो म्हणाला प्रार्थना लिहिलेला कागद गुंडाळून आत ठेवायचा अशी प्रथा आहे त्याला पवित्र आतडं म्हणतात त्यानं तो पुतळा परत शोकेसमध्ये ठेवून दिला आणि आमच्याकडे वळून तो म्हणाला त्या दुसऱ्या यमंतक पुतळ्याबद्दल मी बोललो होतो ना तो फक्त तीन इंच लांबीचा होता पण त्याची कलाकुसर अप्रतिम होती तो सोन्याचा पुतळा होता पण डोळ्यांच्या जागी दोन छोटी माणकं बसवलेली होती आमच्यापैकी कोणीही अशी मूर्ती यापूर्वी पाहिली नव्हती अगदी आमच्या क्युरेटरनं देखील नाही आमचे क्युरेटर तिबेटमध्ये सर्वत्र हिंडलेले आहेत एवढंच काय दलाई लामाबरोबर त्यांनी मानवी कवटीतून चहा देखील घेतलेला आहे तसा पुतळा म्हणजे मला म्हणायचं आहे असा सोन्याचा पुतळा खूप मौल्यवान असेल नाही असिस्टंट क्युरेटर पुन्हा हसत म्हणाले तुम्हाला काय म्हणायचं आहे ते मला कळत आहे त्या गृहस्थांनी तो हजार रुपयांना खरीदला असला तरी त्याचं मूल्य दहा हजाराहून अधिक असणार मग आम्ही त्या दालनातील एक एक वस्तू पाहू लागलो असिस्टंट क्युरेटरनं तिथे मांडलेल्या बऱ्याच वस्तूंची तपशीलवार माहिती दिली फेलुदा सार नम्रपणे ऐकत होता कोणाचा तरी खून करण्यासाठी दहा हजार रुपयांचा आमिष पुरेसा आहे असं मी स्वतःशीच म्हटलं शेलवणकरांना भोसकण्यात आलं नव्हतं किंवा त्यांचा गळाही दाबण्यात आला नव्हता की त्यांच्यावर विषप्रयोगही झाला नव्हता त्यांच्या जीपवर गडगडत येणारी एक शिळा आदळली होती त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला तो अपघातच असणार आम्ही तिथून बाहेर पडत असताना तो असिस्टंट क्युरेटर हसत म्हणाला या यमंतकनी एवढा का गहजब माजवलाय कोण जाणे दुसरं कोणीतरी देखील या पुतळ्याबद्दल मला विचारत होतं कोण जे गृहस्थ मरण पावले ते नाही दुसरं कोणीतरी मला त्यांचं नाव आणि चेहराही आठवत नाही त्या दिवशी मी अमेरिकन पर्यटकांच्या एका गटाबरोबर बोलण्यात दंग होतो ते आमच्या चोग्याल यांचे पाहुणे होते तेव्हा आम्ही पुन्हा आमच्या जीपमध्ये जेव्हा बसलो तेव्हा माझ्या घड्याळात पाच वाजायला पाच मिनटं बाकी होती पण खूप अंधारून आलं होतं मला त्याचं जरा आश्चर्यच वाटलं कारण दिवसाचा उजेड इतक्यात लवकर मंदावत नाही आम्ही जेव्हा जंगलातून पुन्हा मोकळ्या जागेत जा आलो तेव्हा याचं कारण उमगलं पश्चिम क्षितिजावर काळ्या मेघांची दाटी झाली होती इथं रात्री पाऊस पडतो आमच्या ड्रायव्हरनं माहिती पुरवली इथे सर्वसाधारणपणे उघडी असते असंही तो म्हणाला आता अन्य कुठल्या ठिकाणी जाण्यात अर्थ नव्हता तेव्हा आम्ही हॉटेलला जायचं ठरवलं परतताना वाटेत फेलुदा एक शब्दही बोलला नाही तो जीपच्या खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्षपूर्वक पाहत होता पुन्हा केव्हा तरी आम्ही त्याच रस्त्यानं जाऊ लागलो तर या रस्त्यावरील सर्व दुकानांची नावं त्याला आठवतील याची मला खात्री होती तीव्र निरीक्षण शक्ती आणि स्मरणशक्ती आपल्याला कधी प्राप्त होईल का या प्रश्नाचं उत्तर नकारार्थीच असणार याची मला जाणीव झाली हॉटेलपाशी जीपमधून उतरताना आम्हाला श्रीयुत बोस परत दिसले बाजारपेठेतून परत ते परतले असावे ते अजूनही विचारात घडलेले दिसत होते फेलुदा त्यांना हाक मारताच ते काहीसे मग आमच्याकडे कटाक्ष टाकला आणि पुढे येऊन ते हसत म्हणाले सर्व व्यवस्था झाली आहे मी उद्या सकाळच्या विमानाने जातोय मुंबईला गेल्यावर तुम्ही माझ्यासाठी काही चौकशा कराल का फेलुदानं विचारलं असं पहा की शेलवणकर यांनी एक मौल्यवान पुतळा खरीदला होता त्यांच्या वैयक्तिक सामानाबरोबर तो पुतळा देखील मुंबईला पाठवण्यात आलाय का याचा आपण शोध घ्यायलाच हवा ठीक आहे तुमच्यासाठी ही चौकशी मी अवश्य करीन परंतु तुम्हालाही सारं कळलं कसं फेलुदानं श्रीयुत सरकार आणि जर्मन फोटोग्राफर यांच्याबरोबर झालेलं बोलणं त्यानं थोडक्यात सांगितलं त्यांनी तो पुतळा स्वतःबरोबर बाळगणं अगदी नैसर्गिक होतं त्यानं कलावस्तूंचा ध्यासच होता बोस म्हणाले मग त्यांना अचानक काहीतरी आठवलेलं दिसलं त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले काहीशे चकित आणि प्रश्नांकित मुद्रेनं ते फेलुदाकडे पाहू लागले अहो तुम्ही गुप्तहेर आहात हे तुम्ही मला सांगितलंच नाही त्यांच्या या ते उद्गारानं फेलुदा आणि मी चकित झालो त्यांनी हा अंदाज कसा बरं बांधला असेल बोस हसू लागले मग त्यांनी या खिशातून आपलं पैशाचं पाकिट बाहेर काढलं आणि त्यातून एक छोटं व्हिजिटिंग कार्ड काढून दाखवलं ते फेलुदाचं कार्ड असल्याचं पाहून मला आश्चर्य वाटलं त्यावर म्हटलं होतं प्रदोष सी मित्तीर खाजगी सत्यान्वेषी आज सकाळी तुम्ही जीपच्या ड्रायव्हरला पैसे देत असताना तुमच्या पाकिटातून हे खाली पडलं ते माझं असावं वा असं वाटून ड्रायव्हरनं ते मला दिलं त्यावेळी मी कार्डावर नजर देखील टाकली पण मला माझ्या लक्षात आलं नाही पण नंतर बऱ्याच वेळानं ते मी परत पाहिलं यावी तेवी मी ते माझ्याजवळ ठेवणार होतो अर्थात तुमची हरकत नसेल तर आणि हे घ्या माझं स्वतःचं कार्ड मी इथे असायला हवं असं तुम्हाला वाटलं तर मला मुंबईला तार करा मी उपलब्ध असलेलं पहिलं विमान पकडून निघून येईन मला नाही वाटत मी उद्या तुम्हाला भेटू शकेन गुड बाय श्री मित्तीर मजेच वेळ घालवा हात हलवत निरोप घेऊन ते डाक बंगल्याच्या जा दिशेनं जाऊ लागले पाऊस पडायला सुरुवात झाली होती आम्ही खोलीत परतताच फेलुदाने बूट काढले आणि स्वतःला पलंगावर झोकून दिलं ओह आई ग तो म्हणाला मला मला सुद्धा आता था थकल्यासारखं वाटत होतं इथे येताच पहिल्या दिवशी एवढं काही पाहायला आणि ऐकायला मिळेल असं कुणाला वाटलं होतं स्वतःकडे पाहत फेलुदा म्हणायला समज एखाद्या गुन्हेगाराला नऊ डोकी असली तर त्याला मागून पकडणं कोणाला शक्य होणार नाही आणि चौतीस हात त्याचं काय करायचं हां पण त्याला अटक करण्यासाठी आपल्याला सतरा बेड्या लागतील बाहेर आता पाऊस जोरात पडायला ला लागला होता फेलुदानं आपल्या पिशवीतून त्याची प्रख्यात नळी वही आणि पेन बाहेर काढलं कुठंतरी नक्कीच रहस्य आहे असं त्याला वाटत असणार आणि त्याने तपासाला सुरुवात केली असणार याचंच ते चिन्ह होतं आज आपल्याला भेटलेल्या प्रत्येक माणसाचं नाव पटापटा सांगतोस का तो असं काही विचारेल असं मला वाटलं नव्हतं तेव्हा मी काही सेकंद त्याच्याकडे अचंबित होऊन बघत राहिलो मग मी म्हणालो आज प्रत्येक नवा माणूस म्हणजे बागडोगऱ्यापासून सुरुवात करायची का मी अरे मूर्खा नाही आज गंगटोकमध्ये आपल्याला कोण कोण भेटलं त्यांची नावं सांग शशधर दत्ता चूक परत प्रयत्न करून बघ सॉरी सॉरी मला शशधर बोस असं म्हणायचं होतं आपण त्याला बागडोगऱ्याच्या विमानतळावर भेटलो होतो बरोबर तो गंगटोकमध्ये कशाला आलाय काहीतरी सुगंधी वनस्पतींच्या बाबतीत तो असंच म्हणाला होता ना नाही असं संदिग्ध उत्तर चालणार नाही निश्चित तपशील सांगायचा प्रयत्न कर तो आपले भागीदार शिवकुमार शेलवणकर यांना भेटायला इथे आला होता त्यांची एक रासायनिक कंपनी आहे इतर अन्य वस्तूंसमवेत ते ठीक आहे ठीक आहे बस एवढं पुरे आता पुढं बोल हिप्पी त्याचं नाव काय हेल्मेट नाही हेल्मेट नाही हेल्मूट आणि त्याचं आडनाव उनगार तो इथं कशासाठी आला आहे तो व्यावसायिक फोटोग्राफर असून सिक्कीमवरच्या एका पुस्तकावर काम करतोय त्यानं त्याच्या व्हिसाची मुदत वाढवून घेतली आहे पुढं निशिकांत तो सरकार दार्जिलिंगला राहतो चरितार्थासाठी काय करतो याची कल्पना नाही त्याच्याकडे एक तिबेटी पुतळा होता तो त्यानं इतक्यात कोणीतरी दरवाजा ठोठावला फेलुदा म्हणाला आत या मी ज्या इस्माबद्दल बोलत होतो तोच आमच्या खोलीत आला आणि म्हणाला तुम्हाला तसदी तर मी देत नाही ना तुम्हाला लामा नृत्याबद्दल सांगावं असं वाटलं म्हणून आलो लामा नृत्य कुठे असं म्हणत फेलुदानं निशिकांत सरकारला बसायला खुर्ची दिली सरकारच्या ओठावर ते विलक्षण हसू अजूनही रेंगाळत होतं तो म्हणाला रुमटेक येथे इथून फक्त दहा मैलावर आहे लोक भूतान आणि कॅलिम्पॉंग इथून येणार आहेत रुमटेकचे प्रमुख लामा दलाई लामांनंतर त्यांचा तिसरा क्रम आहे एवढे दिवस तिबेटमध्ये होते अलीकडेच ते रूमटेकला परतलेत रुमटेकचा मठ नवा आणि बघण्याजोगा आहे असं म्हणतात येणार का तुम्ही उद्या सकाळी नाही दुपारच्या जेवणानंतर चालू शकेल ठीक आहे किंवा तुम्हाला जर लामांचं दर्शन घ्यायचं असेल तर आपण परवा जाऊ शकतो मी तीन शुभ्र स्कार्फ मिळवीन स्कार्फ कशासाठी मी विचारलं सरकार हसून म्हणाले तो स्थानिक रिवाज आहे उच्चपदस्थ तिबेटी व्यक्तीला भेटायचं असेल तर त्याला स्कार्फ देण्याची पद्धत आहे तो तुमच्याकडून ते घेतो आणि लगेच परत करतो बस एवढं झालं की साऱ्या औपचारिकता पुऱ्या झाल्या त्या दर्शन वगैरेच्या भानगडीत आम्हाला पडायचं नाही जाऊन नुसतं लामा नृत्य बघूया फेलुदा म्हणाला हम मला देखील तेच आवडेल इथल्या रस्त्यांचा काही भरवसा नाही तेव्हा आपण जितक्या लवकर जाऊ तेवढं बरं आणि एक विचारायचं राहिलं शेलवणकर सोडून दुसऱ्या कोणाशी तुम्ही काही बोलला होता का सरकार पटकन म्हणाली नाही कुणाशीही नाही पण तुम्ही असं का विचारताय काय नाही मला औत्सुक्य होतं इतकंच त्याचं योग्य मूल्यांकन करण्यासाठी तो कुठेतरी नेण्याचा माझा विचार होता पण तसं करण्यापूर्वीच माझी शेलवणकरांची भेट झाली नाही आणि तो त्यांनी खरेदी केला त्यांनी मला लगेच पैसे दिले नाही दुसऱ्या दिवसापर्यंत मला थांबावं लागलं त्यांनी तुम्हाला रोख रक्कम दिली का नाही त्यांच्याकडे फारशी रोख रक्कम नव्हती त्यांनी मला एक चेक दिला हा पहा असं म्हणून त्यांनी आपल्या खिशातून घडी घातलेला एक चेक काढून फेलुदाला दाखवला मी पुढे झुकून पाहिलं तो चेक नॅशनल अँड ग्रीनलेज बँकेचा होता फेलुदानं तो पाहून सरकारला परत केला तुम्हाला काही संशयास्पद सौ... आढळलं का सरकारने हसतच विचारलं अस्वस्थ किंवा उत्तेजित असले की त्यांच्या बोलण्यात तोत्रेपणा येतो हे माझ्या लक्षात आलं फेलुदा जांभाई देत म्हणाला नाही नाही सरकार जायला उठले नेमकी त्याच क्षणी वीज चमकली त्यानंतर कांठळ्या बसवणारा प्रचंड कडकडाट झाला सरकार पांढरे फटक पडले विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट मला सहनच होत नाही गुड नाईट एवढं बोलून ते बाहेर पडले सबंध संध्याकाळभर पाऊस कोसळतच होता जेवणानंतर मी झोपायला गेलो तेव्हाही पावसाचा लयबद्ध आवाज कानावर पडतच होता अधूनमधून गडगडाटही होत होता असं असलं तरी मला पटकन झोप लागली रात्री केव्हा तरी मला किंचित जाग आली तेव्हा आमच्या खिडकीवरून एक आकृती जाताना दिसली अशा रात्री कोण बाहेर जाण्याचा वेडेपणा करील कदाचित मला नीट जाग आली नसावी विजेच्या लखलखाटाच्या उजेडात तांबड्या पोशाखातील जी व्यक्ती मी पाहिली ते केवळ एक स्वप्न असावं माझ्या कल्पनेचा खेळ असावा प्रकरण चौथ मला पहाटे साडेसहाला जाग आली तेव्हा पाऊस थांबला होता आणि आकाशात एकही एक ढग नव्हता डोंगरा सूर्य तळपत होता आता कांचनगंगा शिखर आमच्या खोलीतून स्पष्ट दिसत होतं दार्जिलिंगपेक्षा इथून वेगळा देखावा दिसत असला तरी कांचनगंगा तेच होतं इतर पर्वतांपेक्षा आगळं वेगळं दिसणारं ऐटबाज शानदार आणि सुंदर फेलुदा माझ्या आधीच उठला होता आणि त्याची आंघोळही झाली होती तो म्हणाला तोपशे चटप तयार हो आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत अर्ध्या तासाच्या आत मी तयार झालो आम्ही नाश्त्यासाठी गेलो तेव्हा जेमतेम सात वाजले होते आमच्या आधीच सरकार यांना भोजनगृहात बसलेलं पाहून आम्हाला आश्चर्यच वाटलं शुभप्रभात तुम्ही पण लवकर उठणारे दिसताय फेलुदा म्हणाला सरकार यांनी स्मित केलं पण ते कसल्या तरी विचारात गढलेले वाटत होते काहीसे अस्वस्थही वाटत होते तुम्हाला नीट झोप लागली त्याने विचारलं फारशी वाईट नव्हती का काय झालं सरकार यांनी आजूबाजूला नजर टाकली आणि खिशातून पिवळ्या रंगाच्या चुरगळलेल्या कागदाचा एक तुकडा काढला तो फेलुदाला देत ते म्हणाले याचा काही अर्थ लागतो का तुम्हाला फेलुदानं तो कागद सरळ केला त्यावर काळ्या शाईने लिहिलेली काही विचित्र अक्षरं होती ही तिबेटी अक्षरं दिसत आहेत तुम्हाला कुठं मिळाला हा कागद काल रात्री अगदी मध्यरात्री कोणीतरी तो माझ्या खोलीत फेकला बाप रे माझ्या काळजाचा ठोकाच चुकला सरकारांची खोली आमच्या शेजारीच होती आमच्या खोली समोरून जाणारा वरांडा त्यांच्याही खोली समोरून जात होता काल रात्री मी ज्या माणसाला पाहिलं तो जर खरा असेल आणि ते मला पडलेलं स्वप्न नसेल तर त्यानं पण त्यावेळी काही न बोलायचं मी ठरवलं त्यात काय लिहिलंय हे कळलं असतं तर बरं झालं असतं सरकार म्हणाले त्यात काही अडचण येणार नाही इथले कितीतरी लोक तिबेटी वाचू शकतात तुम्हाला दुसऱ्या कोणी मदत केली नाही तर तुम्ही तिबेटियन इन्स्टिट्यूटमध्ये जाऊ शकता पण हा कसल्या तरी धमकीचा प्रकार असावा असं तुम्ही का गृहीत धरताय कदाचित याचा अर्थ अगदी साधा म्हणजे तुम्हाला दीर्घायुष्य लाभो किंवा ईश्वर तुमचं रक्षण करो असाही असू शकेल हा इशारा किंवा धमकी असावी असं वाटण्यासाठी काही विशिष्ट कारण आहे का सरकार काहीसे हरवडले आणि मग हसून म्हणाले नाही नाही खचितच नाही माझं सारं लक्ष माझ्या कामातच असतं किंवा मला कोण कशाला धमकी देईल पण मला कोणी शुभेच्छा तरी कशाला पाठवेल म्हणजे अशा अकस्मात हो फेलुदानं वेटरला बोलावून नाश्त्याची ऑर्डर दिली आणि तो सरकारनं म्हणाला काळजी करणं थांबवा आम्ही तुमच्या शेजारच्याच खोलीत आहोत ना आम्ही दोघं घेऊ ना तुमची काळजी आता मस्त नाश्ता करा आणि आज दुपारच्या लामा नृत्याचा विचार करा आमची जीप वेळेवर आली आम्ही तिच्यात बसणार तोच डाग बंगल्याच्या दिशेनं येणारी एक जीप मला दिसली ती जशी जवळ आली तसा तिचा नंबर मला स्पष्ट दिसू लागला तो होता एस के एम चारशे त्रेसष्ट तो का बरं ओळखीचा वाटत होता हम्म आत्ता आलं लक्षात शेलवणकरांचा ड्रायव्हर आत्ता चालवत असलेल्या नव्या जीपचा तो नंबर होता मला ड्रायव्हरनं घातलेलं निळं जॅकेट ओझरतं दिसलं पण त्या जीपमध्ये श्रीर बोस बसलेले पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला आमची जीप पाहताच त्यांनी आपली जीप थांबवली बाहेर डोकावत ते म्हणाले लष्कराकडून माहिती मिळवण्यासाठी मी थांबलो होतो काल रात्रीच्या पावसामुळे रस्त्याची काय अवस्था झाली असेल हे मला जाणून घ्यायचं होतं आणि आहेत का रस्ते व्यवस्थित होय ईश्वराचीच कृपा रस्ते ठीक नसते तर मला कॅलिम्पॉंग मार्गे जावं लागलं असतं शेलवणकरांच्या जीपचा हाच ड्रायव्हर होता ना बोस हसत म्हणाले वा तुम्ही चौकशीला सुरुवात केलेली दिसते होय तुमचं बरोबर आहे मी त्याची मुद्दामच निवड केली एक तर त्याची जीप नवी कोरी आहे आणि एकाच ठिकाणी वीज दोन वेळा पडत नाही ना असो पुन्हा गुड बाय ते निघून गेले आम्ही आमच्या जीपमध्ये बसलो आम्हाला नेमकं कुठे जायचं हे ड्रायव्हरला ठाऊक होतं त्यामुळे एक मिनिटही न दवडता आम्ही निघालो मी डाक बंगल्याकडे जात असताना वाटेत हेल्मूट कुठं दिसतोय का ते बघत होतो पण आजूबाजूला चिटपाखरूही नव्हतं आमच्या डावीकडे जो उतार होता तो अनेक इमारती असलेल्या एका रस्त्याकडे जात होता त्यातील एक इमारत शाळेसारखी दिसत होती कारण तिच्या प्रवेशद्वारासमोर एक चौकोनी मैदान होतं दोन छोटे गोलपोस्ट तिथे उभारले होते आम्ही सरळ पुढे गेलो मग एक मोठी पाटी दिसली त्यावर लिहिलं होतं उत्तर सिक्कीम मार्ग फेलूदा काहीतरी गुणगुणत होता ते थांबवून त्याने ड्रायव्हरला विचारलं हा रस्ता कुठवर जातो चुंगथांबपर्यंत पर्यंत सर तिथे दोन रस्ते फुटतात एक लाचेनला जातो तर दुसरा लाचुंगला मी या दोन्ही ठिकाणांबद्दल ऐकलं होतं ही दोन्ही ठिकाणं सुमारे नऊ हजार फूट उंचीवर होती आणि अत्यंत रमणीय होती असं सांगितलं जाईल रस्ता चांगला आहे का होय सर पण मुसळधार पाऊस पडल्यानंतर तो कधी कधी खराब होतो रस्त्याच्या बाजूला दिसणाऱ्या इमारती दिसेनाशा झाल्या आम्ही आता शहराबाहेर पडून डोंगर रांगातून चाललो होतो खाली दऱ्या दिसत होत्या मला केवळ मक्याची शेत दिसत होती मका लावण्यासाठी कोणीतरी डोंगरावर पायऱ्या खोदल्या आहेत असं वाटत होतं ते खूपच आकर्षक दिसत होतं दहा किलोमीटर्स प्रवास केल्यावर आमच्या ड्रायव्हरनं वेग कमी केला आणि तो म्हणाला हीच ती जागा इथेच अपघात झाला त्यानं जीप एका बाजूला उभी केली आणि आम्ही खाली उतरलो तिथे कमालीची शांतता होती मला एका पक्षाचा मंद आवाज ऐकू येत होता तसंच दूरवर वाहणाऱ्या छोट्या नदीचा खळखळ आवाजही कानावर पडत होता आमच्या डावीकडे उतार होता उजवीकडे डोंगराचा सरळ सोट चढ होता त्याच डोंगरावरून ती शिळा पडली होती तिचे इकडे तिकडे विखुरलेले तुकडे अजूनही दिसत होते अपघाताच्या विचारानं मला अचानक गलबलल्यासारखं वाटलं दरम्यान फेलुदानं पटापट -पत काही फोटो घेतले होते त्याने कॅमेरा माझ्या हवाली केला आणि डावीकडे रस्त्याच्या टोकापर्यंत चा तो चालत गेला या उतारावरून खाली चालत जाणं शक्य होईल अर्थात अत्यंत काळजीपूर्वक गेलो तरच मला पंधरा मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही तू इथेच थांब तो म्हणाला त्याच्याशी काही बोलण्यापूर्वी किंवा मी थांबवण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी रस्ता सोडून उतारावरून त्याने उतरायला सुरुवात केली होती झाडं झुडप खडक पकडत शिळ घालत तो उतरत होता पण त्याच्या शिटीचा आवाज हळूहळू मंद होत गेला आणि काही क्षणातच पुन्हा शांतता पसरली मला काही स्वस्थ बसवेना मी रस्त्याच्या टोकाला जाऊन पाहू लागलो मी जे पाहिलं त्यामुळे माझ्या तोंडून सुस्कारा बाहेर पडला मला फेलुदा दिसत होता पण तो इतका दूर गेला होता की एखाद्या छोट्या बाहुली एवढा दिसत होता माझ्या जवळ येत ड्रायव्हर म्हणाला त्यांना अगदी बरोबर जागा सापडली आहे जीप तिथेच पडली होती बरोबर पंधरा मिनिटांनंतर फेलुदा हाताशी जे लागेल ते पकडत ये वर येताना दिसला तो जवळ आल्यावर मी हाताचा आधार देऊन त्याला वर खेचून घेतलं फेलुदा तुला काय झालंय काही सापडलं का एखाद्या वाहनाचे खेळे आणि स्क्रू आणि तुटलेले भाग यमंतक नाही याचं मला आश्चर्य वाटलं नाही तुला आणखी काहीच सापडलं नाही ना मी विचारलं उत्तरादाखल फेलुदानं आपल्या खिशातून एक छोटी वस्तू बाहेर काढली ते पांढरं शर्टाचं बटन होतं बहुधा प्लॅस्टिकचं असावं फेलुदाने ते बाजूला ठेवलं आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या डोंगरावर तो चढू लागला दगड आणि धोंडे दगड आणि धोंडे असं तो सारखं पुटपुटत होता मग आवाज उंचावून तो मला म्हणाला आता फेलू मी तीरला तेनसिंग म्हणायला हवं म्हणजे म्हणायचंय काय तुला तेनसिंग का हे फेलुदा थांब मी येतोय या खेपेस आपण मागं राहायचं नाही असा मी निर्धारच केला होता तो डोंगर चांगलाच कठीण वाटत होता छोट्या डगरी आणि कपारी यांचा आधार घेतच चढावं लागत होतं ठीक आहे तू माझ्या पुढे जा फेलुदा म्हणाला मी घसरून पडलो तर मला सावरता यावं म्हणून तो माझ्या मागून येत होता हे उघड होतं पण सुदैवानं तसं काही घडलं नाही काही क्षणानंतर फेलुदा म्हणाला थांबा जवळजवळ सपाट असलेल्या एका जागी आम्ही पोहोचलो होतो एका छोट्या खडकावर बसून थोडा आराम करावा असं मी ठरवलं फेलुदा मात्र येरझाऱ्या घालत जमीन काळजीपूर्वक निरखत होता आधी मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही मग एका जागी थांबून तो म्हणाला हम्म इथूनच ती शिळा निसटून खाली गडगडत गेली असणार ती तिथली झुडपं आणि छोटे नेचे बघ कशी चिरडली गेली आहेत ना ती शिळा किती मोठी असावी असं तुला वाटतं तू तु तुकडे पाहिलेस ना ती काही फार मोठी नसावी धोब्याच्या बोचक्याच्या आकाराची शिळा देखील एवढ्या उंचीवरून कोसळली तर एखाद्याचा प्राण घ्यायला पुरेशी आहे खरंच होय हा गतीचा प्रश्न आहे घनवस्तू आणि गती, गती। कुतुबमिनारच्या पायथ्याशी तू उभा राहिलास आणि वरून कोणी तुला दगड मारला तर तुझी कवटी फुटण्याचा संभव आहे क्रिकेट खेळताना चेंडू जर हवेत उंच फेकला तर क्षेत्ररक्षकाला त्याचा झेल घेणं अत्यंत कठीण आणि वेदनादायी असतं हे तू पाहिलं नाहीस का होय तू काय म्हणतोस ते आत्ता माझ्या लक्षात येत आहे फेलुदा वळला आणि भोवतालच्या परिसरातील त्यातल्या त्यात उजाड असलेल्या जागेकडे रोखून पाहू लागला सगळीकडे गवताचे गा। झुपके होते ती शिळा कशी निसटली हे तुला शोधून काढायचंय का तोपशे ये ये आणि थे बघ एवढं बोलून फेलुदानं डोंगरावरच्या त्या उजाड भागातील कशाकडे तरी निर्देश केला मी उठून पाहू लागलो तिथे एक छोट छिद्र होतं काय बरं याचा अर्थ असावा फेलुदा सावकाश म्हणाला माझा असा अंदाज आहे खर तर माझी तशी शंभर टक्के खात्रीच आहे की कोणीतरी जाडजूड लोखंडी कांबीनं ती शिळा जमिनीतून उकरून वर काढली असावी अन्यथा इथे एवढी मोठी मोकळी जागा दिसली नसती याचा अर्थ आता तो पुढे काय बोलणार याचा मला अंदाज आला होता मी श्वास रोखून त्याचं बोलणं ऐकू लागलो याचा अर्थ श्रीयुत शेलवणकरांचा मृत्यू ज्या अपघातात झाला तो अपघात निसर्गाने नव्हे तर कोणा माणसानं घडवून आणला होता कोणीतरी त्यांना ठार केलं कोणीतरी अत्यंत क्रूर आणि चलाख व्यक्तीनं प्रकरण पाचवं आम्ही खुण्याच्या त्या ठिकाणाहून आत्ता त्या जागेला अपघात स्थळ म्हणायचं नाही असं मी ठरवलंय हॉटेलवर परतलो फेलुदानं मला हॉटेलवरच थांबून राहायला सांगितलं त्याला कामासाठी बाहेर जायचं होतं कुठे ती विचारायच्या फंदात मी पडलो नाही कारण तो ते मला सांगणार नाही हे मला माहीत होतं परतताना वाटेत मोठ्या चौकाजवळ आम्हाला हेल्मूट भेटला आम्ही दुपारी रूमटेकला जाणार आहोत असं कळल्यावर त्यानेही आमच्याबरोबर येण्याची इच्छा व्यक्त केली लामा नृत्याबद्दल त्याला कुणीच सांगितलं नव्हतं श्रीत सरकार कुठे आहेत असा प्रश्न मला पडला होता चिठ्ठीतील त्या तिबेटी शब्दाचा अर्थ त्यांनी शोधून काढला असेल का मला ते भोजनगृहात बसलेले आढळले ते उदास आणि खिन्न होते पण मी आल्यानं त्यांना हायसं वाटलं असावं त्यांनी नेहमीचं स्मित करीत विचारलं तुझा चुलत भाऊ कुठे आहे तो जरा बाहेर गेलाय येईलच लवकर परत न? तो चांगला शूर आहे ना त्या प्रश्नानं चकित होऊ मी त्यांच्याकडे पाहिलं पण त्यांचं बोलणं चालूच होतं त्यानं गरज पडली तर मदत करण्याचं आश्वासन दिलंय म्हणून मी गंगटोकला राहिलोय नाहीतर मी आजच दार्जिलिंगला परत गेलो असतो का श्रीत सरकार पुन्हा अस्वस्थ दिसू लागले मग त्यांनी खिशातून तोच पिवळा कागद बाहेर काढला मी कधीच कोणाचं वाकडं केलेलं नाही तेव्हा कोणी मला धमकी का द्यावी त्या शब्दाचा अर्थ काय हे शोधून काढलंत का तुम्ही हो ये मी हा कागद घेऊन तिबेटीन इन्स्टिट्यूटमध्ये गेलो आणि ते म्हणाले ते म्हणाले याचा अर्थ मृत्यू जियाग फुंग किंवा असंच काहीतरी मृत्यूसाठी असलेला तिबेटी शब्द त्यामुळे मला फारच काळजी वाटू लागली असं बघ आता माझं वय आहे सदतीस आणि एकदा एका ज्योतिषानं मला सांगितलं होतं की सदतीस वर्षांचा झाल्यावर माझे ग्रह प्रतिकूल असतील म्हणून यामुळे मला, मला काहीशी चीड आली मी जरा कठोर शब्दात म्हणालो मला वाटतं तुम्ही फार घाईनं निष्कर्ष काढताय त्यानं फक्त मृत्यू एवढंच म्हटलंय ना तुम्हाला मृत्यू येणार असं कुठं म्हटलंय हो तुझं म्हणणं बरोबर आहे याचा अर्थ कोणाचाही मृत्यू असू शकेल नाही का तरी तरी देखील मला ठाऊक नाही काल रात्री लाल कपड्यातील ती मानवाकृती मला आठवली पण सरकार यांच्याकडे त्याचा उल्लेख न करणंच बरं कारण ते आधीच अस्वस्थ झालेले होते काही क्षणाच्या स्तब्धतेनंतर स्वतःला सावरून ते प्रयत्नपूर्वक म्हणाले मी उगाच त्याच त्याच विषयावर विचार करत बसण्यात अर्थ नाही मदत करायला तुझा चुलत भाऊ आहे ना त्याला नुसतं पाहिलं तरी आश्वासक वाटतं तो, तो खेळाडू आहे का तो क्रिकेट खेळत असे आत्ता तो योगासनं करतो वाटलंच मला एरवी कुणी इतकं तंदुरुस्त दिसणार नाही असो तू चहा घेणार का डोंगरात चढ उतार करून मी दमलोच होतो त्यामुळे मी होकार दिला सरकार यांनी दोन चहाची ऑर्डर दिली वेटरनं वाफाळ त्या चहाचे कप आणून ठेवले तेव्हा नेमका फेलुदा आला सरकार यांनी सारी हकीकत त्याला ऐकवली फेलुदाने त्या तिबेटी शब्दाकडे पुन्हा एक वार पाहात विचारलं कोणी बरं हे केलं असेल असं तुम्हाला वाटतं कशासाठी नाही सर मी खूप विचार केला पण यामागचं कारण काही मला कळत नाहीये ठीक आहे तुमच्या विरुद्ध कोणाच्या मनात काही आकस नसेल अशी जर तुम्हाला खात्री असेल तर मग काळजी करायचं काही कारण नाही तो कागद चुकीनं तुमच्या खोलीत फेकला गेला असावा असं मला खात्रीपूर्वक वाटतं ज्याला जी भाषा ठाऊक नाही त्याला त्या जा भाषेत धमकावण्यात काय अर्थ ज्याला तिबेटी वाचता येतं त्याच्यासाठी असणार ही धमकी तुम्ही काही त्याचं खरं लक्ष नाही होय तुम्ही म्हणता त्यात बरंचसं तथ्य आहे त्याशिवाय काही गडबड झाली तर मी तुमच्यावर विसंबून राहू शकतो ना होय पण तुम्हाला आत्ताच एक गोष्ट सांगायला हवी मी जिथे कुठे जातो ना तिथे काही ना काही गडबड होतेच खरंच यावर काही न बोलता फेलुदा आमच्या खोलीकडे निघून गेला ज्यांना वारंवार बेचैनीचे झटके येतात आणि जे सतत किरकिर करतात अशी माणसं फेलुदा फार काळ सहन करू शकत नाही हे मला माहीत होतं चहा संपवून मी जेव्हा आमच्या खोलीत परतलो तेव्हा फेलुदा आपल्या निळ्या वहीत काहीतरी लिहित बसला होता तार कार्यालयातील बहुतेक कर्मचारी अशिक्षित असतात हे मला ठाऊक होतं पण हे मात्र अतिच झालं मला पाहताच तो उद्गारला का काय झालं मी बोसना तार पाठवली आहे ते मुंबईला पोहोचताच ते त्यांना मिळेल काय कळवलंच तू त्यांना शेलवणकरांचा मृत्यू अपघाती नाही असा संशय येतोय तपास करतोय पण तू त्या कार्यालयावर काय एवढा चिडलायस ती आणखी वेगळीच गोष्ट आहे शेलवणकर इथे असताना त्यांना काही तारा आल्या होत्या का याची मी चौकशी केली ही माहिती मिळवणं काही फारसं सोपं नव्हतं पण शेवटी त्यांना दोन तारा आल्याचं त्यांनी सांगितलं एक तार बोस यांनी पाठवली होती त्यात म्हटलं होतं चौदाला येत आहे आणि दुसरी ही बघ वाच फेलुदानं आपली वही माझ्या पुढे धरली तिच्यात लिहिलं होतं तुमचा मुलगा आजारी सैतान शक्य प्रिटेक्स मी बघतच राहिलो काय बरं याचा, काई? काई बर पुट चा चा याचा अर्थ असणार आता आम्हाला राक्षस आणि सैतानाची सामना करावा लागणार की काय काय बरं अर्थ असणार फेलुदा पुटपुटला प्रिटेक्स काय आहे ते बहुधा खासगी गुप्तहेर संस्थेचं नाव असणार शेलवणकर यांनी आपल्या मुलाचा शोध घेण्याचं काम एखाद्या गुप्तहेर संस्थेकडे सोपवलं आहे असं म्हणायचंय का तुला अगदी शक्य आहे पण आजारी सैतान याचा काय अर्थ हे फारच गुंतागुंतीचं होत चाललंय फेलुदा तू एका वेळी किती रहस्यांचा तपास लावणार मी पण असाच विचार करत होतो प्रश्नानं अंतच राहिलेला नाही त्याची यादी केली तर बरं होईल निळी वही उघडून हातात बॉलपेन घेऊन तो सज्ज झाला चल सांग पाहू त्यानं फरमावलं नंबर एक आजारी सैतान होय पुढं ती शिळा कोणी ढकलली असावी उत्तम नंबर तीन तो पुतळा कुठे गायब झाला असावा छान तू चांगली प्रगती करतोयस बोल पुढे नंबर चार श्रीयुत सरकार यांच्या खोलीत तो कागद कोणी फेकला आणि का ठीक आहे पुढे नंबर पाच खुनाच्या ठिकाणी तुला कुणाच्या शर्टाचं बटन सापडलं होय पण कदाचित ज्याचा खून झाला त्याच्याही शर्टाचं बटन असू शकतं नंबर सहा आपण सोडून यमंतकची चौकशी करायला तिबेटियन इन्स्टिट्यूटमध्ये आणखी कोण गेलं होतं वा झकास तू जर अशीच प्रगती करत राहिलास तर तू स्वतः दहा वर्षात परिपूर्ण हेर बनशील फेरुदा थट्टेनं म्हणतो हे मला ठाऊक होतं तरी मला बरं वाटलं कारण मी या चाचणी परीक्षेत उत्तीर्ण झालो होतो आपण ज्याला अजून भेटलो नाही पण ज्याला भेटायला हवं अशी अजून एक व्यक्ती राहिली आहे कोणती व्यक्ती डॉक्टर वैद्य ते जर पुढचं भविष्य सांगू शकत असतील मृतात्म्यांशी संवाद साधणं आणि अन्य जादू करू शकत असतील तर हा माणूस भेटण्याजोगाच असणार प्रकरण सहावं आम्ही ठरल्याप्रमाणे सिलीगुडीला जाणारा रस्ता पकडून रुमटेककडे जायला निघालो हा रस्ता उजवीकडे वळून रुमटेककडे जाणाऱ्या रस्त्याला जाऊन मिळत होता दोन्ही रस्ते चिमुकली गावं आणि हिरवी सोनेरी मक्याची शेतं असलेल्या रमणीय प्रदेशातून जात होते सूर्य दिसेनासा होऊन आकाश राखारी बनू लागलं असलं तरी मला हा प्रवास फारच आनंददायी वाटत होता आमचा ड्रायव्हर अगदी सावधपणे गाडी चालवत होता फेलुदा आणि मी त्याच्या शेजारी पुढे बसलो होतो हेल्मूट आणि सरकार मागे समोरासमोर बसले होते आपला पाय आता बरा आहे असं हेल्मूटनं सांगितलं त्यानं वापरलेल्या जर्मन बाममुळे पायाचा ठणका गेला होता सरकार बरेच आनंदी दिसत होते ते कुठलं तरी हिंदी गाणं गुणगुणत होते फक्त फेलुदा मात्र अगदी चूप बसला होता त्या सहा प्रश्नांच्या उत्तराबाबत तो विचार करत असणार आम्ही जर रुमटेकला जाण्याचा हा बेत आखला नसता तर त्यानं सारी दुपार आपल्या वहीत काहीतरी लिहिण्यात नक्की घालवली असती आमची जीप उजवीकडे वळली आणि नवी घरं आणि इमारती दिसू लागल्या पताकांच्या रांगाच रांगा दिसत होत्या तिबेटी लोक आपल्या घराच्या बाहेर कापडाच्या चौकोनी पताका टांगतात त्यामुळे दुष्ट प्रवृत्ती पळून जातात असा त्यांचा विश्वास आहे असं मला नंतर समजलं काही मिनिटांनंतर माझ्या कानावर आधीपासूनच येत असलेला मंद आवाज आता अधिक मोठा झाला होता त्या आवाजात शिंगांचा गहिरा ध्वनी झांझांची खणखण आणि बासरीचा आर्त स्वर यांचं मिश्रण होतं लामा नृत्यासाठीच हे संगीत असणार असा मी तर्क केला आमची जीप मठाच्या भव्य प्रवेशद्वारापाशी जाऊन थांबली लामा नृत्य करीत आहेत नर बहुधा हेल्मुटच्या सोयीसाठी असं सरकार म्हणाले आम्ही सारे जीपमधून खाली उतरलो प्रवेशद्वारातून आम्ही आत शिरलो समोरच एक मोठं मोकळं आवार होतं निळं आणि शुभ्र भरतकाम केलेला एक सुंदर शामियाना त्यावर उभारलेला होता त्यात प्रेक्षक बसले होते रंगीबेरंगी भडक पोशाख केलेले आणि जरासे विचित्र वाटणारे मुखवटे घातलेले सुमारे दहा जण संगीताच्या तालावर झुलत उड्या मारत नृत्य करत होते सर्व वादकांनी लाल पोशाख केला होता जेमतेम दहा वर्ष वयाची छोटी मुलं शिंग फुंकीत होती प्रत्येक शिंग कितीतरी फूट लांबीचं होतं मी यापूर्वी असं कधी पाहिलंच नव्हतं हेल्मुटनं फोटो काढायला सुरुवात केली आज त्यानं तीन कॅमेरे बरोबर घेतले होते तुम्हाला बसायला आवडेल सरकार यांनी विचारलं तुम्ही काय करणार आहात फेलुदानं विचारलं मी यापूर्वी कॅलिपॉंग येथे अशा प्रकारची नृत्य पाहिली आहेत या आवाराच्या मागे असलेल्या मंदिरात मी जाणार आहे त्यातील भिंतींवर अप्रतिम कोरीव काम आहे असं मी ऐकलंय सरकार निघून गेले फेलुदा आणि मी जमिनीवर बसलो फेलुदा म्हणाला परंपरा ही मोठी विलक्षण गोष्ट आहे असं पारंपरिक नृत्य पाहताना आपण विसाव्या शतकात जगतो याचा विसरच पडतो गेल्या हजार वर्षात या नृत्य प्रकारात काही फरक पडला असेल असं मला वाटत नाही या ठिकाणाला गुंफा का म्हणतात नाही ही गुंफा नाही गुंफा म्हणजे गुहा हा मठ आहे दुसऱ्या बाजूच्या छोट्या खोल्या पाहिल्यास त्यात भिक्षू राहतात पायघोळ तिबेटी पोशाख केलेल्या आणि चमनगोटा केलेल्या मुलांना येथे भिक्षू बनण्याचं प्रशिक्षण दिलं जातं मठा फेलुदा बोलायचा थांबला मी पटकन त्याच्याकडे पाहिलं त्याच्या कपाळावर आठ्या होत्या आणि त्यानं तोंड वासलेलं होतं आता काय झालं अचानक तो आता कसला विचार करतोय अखेर तो डोकं हलवत म्हणाला बहुधा डोंगर दर्यातील या हवेचा माझ्या मेंदूवर परिणाम होतोय माझं विचार करणंच थांबलंय त्या तारेचा अर्थ कळायला मला एवढा वेळ का लागला खरं तर किती सोपं आहे सोपं कसं मला तर अजून हे बघ तार आहे इंग्रजीत त्यात सिक शब्द वापरलाय त्याचा अर्थ सिक्कीम आणि मॉन्स्टर म्हणजे मॉनेस्ट्री शेलवणकरांचा पंधरा वर्षांपूर्वी निघून गेलेला मुलगा इथे आहे असा त्याचा अर्थ आहे का प्रिटेक्सनं तसं म्हटलंय या तारेचा बरोबर अर्थ शेलवणकरांना लागला असेल तर त्यांच्या मनात नक्कीच आशा निर्माण झाली असेल त्यांचं मुलावर अतिशय प्रेम होतं त्यानं परत यावं असं त्यांना वाटत होतं असं मी ऐकलंय ज्या दिवशी त्यांचा मृत्यू ओढवला त्या दिवशी बहुधा त्या आपल्या मुलाचा शोध घेण्यासाठी त्या गुंफेकडे निघाले असावेत हे पूर्णतः शक्य आहे आणि त्यांचा मुलगा खरंच सिक्कीममध्ये मध्ये कुठेतरी असेल तर मग फेलुदा पुन्हा बोलता बोलता थांबला मृत्यूपत्र तो पुटपुटला मृत्यूपत्र जर शेलवणकरांनी आपल्या मृत्यूपत्रात सारं काही मुलाच्या नावे केलं असेल तर त्याला भरपूर लाभ होईल फेरुदा उभा राहून गर्दीच्या बाहेर पडू लागला मीही त्याच्या मागोमाग जाऊ लागलो त्या तारेचा अर्थ नुकताच उमगल्यामुळे तो बेचैन झाला होता तो आजूबाजूला पाहत होता या तिबेटी लोकांमध्ये तो एका भारतीयाचा शोध घेत होता का मंदिराकडे जातो असं सांगून सरकार ज्या दिशेने गेले होते त्या दिशेने आम्ही चालू लागलो आवाराच्या दुसऱ्या बाजूला फारच थोडे लोक होते भिक्षू राहत असलेल्या खोल्यांवरून जाताना आम्हाला बाहेर सज्जात बसलेले अत्यंत वृद्ध भिक्षू दिसले ते शांतपणे प्रार्थना चक्र फिरवित होते त्यांचे डोळे मिटलेले होते त्यांच्या चेहऱ्यावर इतक्या सुरकुत्या होत्या की त्यांचं वय शंभर वर्ष असणार असं वाटत होत खोल्यांच्या मागच्या बाजूला एक लांब वरांडा होता भिंतीवर गौतम बुद्धाच्या जीवनातील प्रसंगांची चित्र होती तो वरांडा एका अंधाऱ्या दालनाकडे जात होता आत ओळीनं तेलाचे दिवे होते त्यांच्या ज्योती फडफडत होत्या एक लाल रंगाचा प्रचंड लाकडी दरवाजा उघडाच होता पण त्याच्याजवळ कोणीच नव्हतं मी आणि फेलुदा हळूच आत शिरलो त्या अंधाऱ्या दमट दालनात अगरबत्तीचा विचित्र वास येत होता उंच छतावरून लांब लचक भरतकाम केलेले रेशमी कापड खाली सोडलेलं होतं कोपऱ्यांमध्ये रंगीबेरंगी कापडांनी मढवलेली बाक होती आणि बांबूंच्या काठ्यांवर मोठाले ढोल ठेवलेले होते त्यामागे दालनातील अत्यंत काळोख्या कोपऱ्यात बरेच उंच पुतळे ओळीनं ठेवलेले होते मुख्यत्वे गौतम बुद्धांचे बऱ्याच पुष्पपात्रांमध्ये फुलं ठेवलेली होती आणि मी बाहेर जसे तेलाचे दिवे पाहिले होते तसे दिवे पुतळ्यांच्या पायाशी ठेवलेले होते या साऱ्या गोष्टी पाहण्यात मी दंग होऊन गेलो असताना फेलुदानं अचानक माझ्या खांद्यावर हात ठेवला मी झरकन पाहिलं तेव्हा फेलुदा दालनात बाजूच्या दरवाजाकडे रोखून बघत असलेला मला दिसला एका बाजूला असलेला खूप छोटा दरवाजा उघडा होता चल इथून बाहेर पडूया दात आवळत तो म्हणाला आणि दरवाजाच्या दिशेनं जाऊ लागला आम्ही दालनाच्या बाहेर आलो तेव्हा समोरच वर जाणारा जिना दिसला फेलुला म्हणाला तो कुठे गेला हे मला ठाऊक नाही पण चल वर जाऊया कोण आणि कुठे गेला मी जिन्यावरून झपझप जाताना विचारलं लाल कपड्यातला माणूस तो दालनात डोकावून पाहत होता पण मी त्याला पाहिलं हे लक्षात येताच क्षणीच तो पळाला तू त्याचा चेहरा पाहिलास का नाही खूपच काळोख होता आम्हाला पहिल्या मजल्यावर खोली आढळली पण तिचा दरवाजा बंद होता बहुधा तिबेट होऊन परतलेल्या ज्येष्ठ लामांची ती खोली असावी डावीकडे मोकळी गच्ची होती तिथे देखील दोरीनं कापडाच्या पताका टांगलेल्या होत्या खालच्या आवारात चाललेल्या संगीताचे सूर इथेही माझ्या कानी पडत होते हे अशा प्रकारचं नृत्य सात ते आठ तास चालू शकतं आम्ही गच्चीतून चालत जाऊन एका कठड्यापाशी उभे राहिलो खाली हिरवी गार दरी होती धुकं वर यायला हलके हलके सुरुवात झाली होती आणि ते प्रत्येक वस्तूला लपेटून टाकत होतं जर शेलवणकरांचा मुलगा इथे असेल फेलुदाने बोलायला सुरुवात केली पण इतक्यात एक जोरदार किंकाळी ऐकू आली धावा धावा आम्हाला मदत करा अरे देवा वाचवा मदत करा मदत तो सरकारचा आवाज होता आम्ही जिन्याकडे धाव घेतली मिनिटभराच्या आतच आम्ही खाली पोहोचलो आणि मठाच्या मागच्या बाजूने बाहेर पडायचा दरवाजा आम्हाला सापडला आम्ही धावत सुटलो तेव्हा एका टेकडीच्या पायथ्यापासून मदतीच्या हाका येत आहेत असं लक्षात आलं जमीन उंच सखल होती झाडं झुडपई होती एका बाजूच्या टोकाला सुमारे शंभर फुटाचा सरळ उतार होता इथे टेकडीच्या टोकाला एका झुडपाला सरकार लोंबकळत होते आम्हाला बघताच ते आणखी जोरात ओरडू लागले मी मी मरतोय मरतोय मला वाचवा कृपया मला वाचवा त्यांना वर खेचून घेणं काही सोपं नव्हतं पण जेव्हा जमिनीला त्यांचे पाय लागले तेव्हा त्यांनी डोळे फिरवले आणि ते बेशुद्ध पडले आम्ही त्यांना उचलून जीपमध्ये नेलं आणि त्यांच्या तोंडावर पाणी शिंपडलं काही क्षणांनी भानावर येत ते सावकाश उठून बसले काय झालं फेलुदानं विचारलं सरकार चाचरत म्हणाले मला आठवण देखील करून देऊ नका आपण एवढा प्रवास करून आल्यानंतर तेव्हा मला घाईची लागली होती कळतंय ना तुम्हाला तेव्हा मी मठा बाहेर पडायचं ठरवलं पण मला ही जागा योग्य वाटली पण पन्... पण माझ्या मागावर कोणीतरी आहे हे मला कुठे ठाऊक होतं तुम्हाला मागून कोणी ढकललं का हो ना भयंकर भ भयंकर हो पकडायला ती झुडूप सापडलं नसतं ना तर तिबेटी भाषेतील ती धमकी इतक्या लवकर खरी ठरली असती तुम्ही त्या इस्माला पाहिलं का नाही निश्चित नाही तो माझ्या मागे उभा होता ना या अशा प्रसंगानंतर रुमटेकमध्ये आणखी थांबण्यात अर्थ नव्हता तेव्हा लगेच गंगटोकला परतायचं आम्ही ठरवलं आम्ही जीपकडे परत आल्याचं हेल्मुटनं पाहिलं होतंच त्यानं सुद्धा आमच्याबरोबर परतायला मान्यता दिली मात्र आपल्याला आणखी फोटो काढता येत नाहीत म्हणून तो निराश झाला असावा अशी मला शंका आली फेलुदा पुन्हा काही क्षण शांत बसला पण ड्रायव्हरनं जीप सुरू करताच तो म्हणाला खेळूत सरकार या सबंध प्रकारात तुमच्यावर काही विशिष्ट जबाबदारी आहे याची जाणीव तुम्हाला झालीच असणार जबाबदारी सरकारांनी अडखळत विचारलं तुम्ही जोवर आम्हाला तुम्ही कोणाच्या आणि कशाच्या मागे आहात हे सांगत नाही तोवर तुम्हाला कोण घाबरवतंय याचा काही अंदाज लागू शकत नाही सरकार यांच्या चेहऱ्यावर खिन्नतेच्या छटा उमटल्या ते म्हणाले सर तुम्हाला अगदी शपतेवर सांगतो मी कुणाला कधीही कसलीही इजा केली नाही दुखावलेलं नाही तर नाहीच तुमच्यासारखाच दिसणारा जुळा भाऊ आहे का तुम्हाला नाही नाही माझ्या आईवडिलांचं मी एकुलता एक मुलगा आहे तुम्ही खरंच बोलताय असं मी गृहित धरतो पण जर तुम्ही मला खोटं सांगत असाल तर तुम्हीच गोत्यात याल आमचा उरलेला प्रवास पूर्णपणे शांततेत झाला आमची जीप डाग बंगल्यापाशी थांबली आणि हेल्मुट भाड्यातला आपला हिस्सा देऊ लागला तेव्हा काय तो फेलुदा बोलला नाही नाही तुम्ही तुला आम्हीच बोलावलं ना त्याशिवाय आमच्या देशात तू पाहुण आहेस तेव्हा तुला एक पैसाही आम्ही देऊ देणार नाही फेलुदा म्हणाला ठीक आहे पण निदान मी चहा तरी देऊ शकतो ना तुम्हाला हेल्मूट हसत म्हणाला ही चांगली कल्पना होती तेव्हा आम्ही सारे उतरलो फेलुदा आणि सरकार यांनी ड्रायव्हरचे पैसे चुकते केले मग हेल्मूट आम्हाला त्याच्या खोलीत घेऊन गेला आम्ही खुर्चीवर बसलो हेल्मुटने आपले कॅमेरे टेबलावर ठेवले तेव्हा खोलीत आलेल्या एका विचित्र इस्मानं हसत हेल्मुटला अभिवादन केलं भरघोस दाढी त्यातले बरेच केस पांढरे झालेले त्याच्या चेहऱ्यावर झाकत होती त्याचे लांब केस खांद्यावरून खाली रुळत होते त्याने एक फ्लॅनेजशील ढगळ विजार घातली होती आणि अंगात गळ्यापर्यंतचे नारंगी रंगाचे आकारहीन जॅकेट घातलं होतं आणि त्याच्या हातात चालण्यासाठी एक भक्कम काठी होती प्रतिसादाखल स्मित करत आमच्याकडे वळून हेल्मूट म्हणाला यांची ओळख करून देतो हे आहेत डॉक्टर वैद्य प्रकरण सातवं तुम्ही बंगालचे आहात का डॉक्टर वैद्याने विचारलं त्यांचे उच्चार थोडे गमतीदारच होते होय फेलुदा म्हणाला हेल्मूटनं आम्हाला सांगितलं तुमच्याबद्दल हेल्मूट हा चांगला मुलगा आहे डॉक्टर वैद्य मान हलवत म्हणाले पण एका गोष्टीबद्दल मला त्याला धोक्याची सूचना द्यावी लागली इथल्या लोकांना त्यांचे फोटो काढलेले सहसा आवडत नाही असं पहा त्यांचा असा विश्वास आहे की जर एखाद्या माणसाचा एखादा भाग कुठेतरी वेगळ्या पद्धतीनं दाखवला गेला तर त्या माणसाची चेतना जगण्याची क्षमता कमी होते तुमचा स्वतःचा विश्वास आहे यावर मला काय वाटतं हे महत्वाचं नाही निदान हेल्मुटसाठी तरी त्यानं फोटो घेणं थांबवलंय का अहो त्यानं मला देखील त्याच्या कॅमेऱ्यात टिपलंय एखाद्यानं कुठलीही गोष्ट अभ्यास केल्याविना किंवा सखोल तपासणी केल्याविना नाकारू नये असं माझं म्हणणं असतं मला अजूनही खूप काही शिकायचं आहे पण तुम्हाला आधीच कितीतरी गोष्टींचं ज्ञान आहे तुम्हाला भविष्य कळतं आणि तुम्ही मृतात्म्यांशी संवादही साधू शकता असं मी ऐकलंय डॉक्टर वैद्य किंचित हसत म्हणाले नेहमी नाही काय नजिकच्या काळातलं किंवा परिस्थितीवर ते बरंचसं अवलंबून असतं परंतु काही विशिष्ट गोष्टी सांगणं सोपं असतं मग सरकार त्यांच्याकडे बोट दाखवून ते म्हणाले उदाहरणार्थ हे सद्ग्रहस्थ फार तणावाखाली आहेत हे मी तुम्हाला सांगू शकतो तेव्हा सरकार ओठावरून जीप फिरवित होते फेलुदा म्हणाला बरोबर आहे तुमचं म्हणणं कोणीतरी त्यांना धमकावण्याचा प्रयत्न आहे त्यांना वाटतंय की त्यांच्या जीवाला धोका आहे हे सारं कोण करतंय हे सांगू शकाल का तुम्ही डॉक्टर वैद्य यांनी डोळे मिटले काही सेकंदांनी त्याने खिडकीबाहेर नजर टाकली आणि म्हणाले एजंट एजंट होय माणसाला त्याच्या पापाची शिक्षा मिळायलाच हवी कधी ईश्वर त्याला शिक्षा करतो इतर वेळी हे काम करायला ईश्वर त्याचे एजंट पाठवतो बस पुरे पुरे सरकार ओरडले थरथर त्या आवाजात ते म्हणाले मला आता आणखी काही ऐकायचं नाही डॉक्टर वैद्य पुन्हा हसत म्हणाले तुमच्या मित्रानं विचारलं म्हणून मी हे सारं सांगितलं तुम्ही स्वतःहून काही शिकू शकत असाल तर मग तुम्हाला शिक्षक शोधायची गरज नाही पण तुम्हाला एक गोष्ट बजावून सांगतो तुम्हाला जगायचं असेल तर फार काळजीपूर्वक राहावं लागेल याचा अर्थ काय सरकार यांनी विचारलं यापेक्षा मी जास्त काही सांगू शकत नाही चहा आला हेल्मुटने कपांमध्ये ओतून तो सर्वांना दिला मला वाटतं तुम्ही शेळवणकरांना भेटला आहात आपल्या कपातील चहाचा चाहा घोट घेत फेलुदा म्हणाला होय ते सारच फार दुःखदायक आहे तुम्हाला कठीण टप्प्यातून जावं लागेल असा इशारा मी त्यांना दिला होता पण मृत्यू नाही ती अगदीच वेगळी बाब आहे आणि कोणाचंही त्यावर नियंत्रण असत नाही त्यानंतर कोणी काही बोललं नाही आम्ही शांतपणे चहा घेतला हेल्मुटने टेबलावरचे कागद लावून ठेवले सरकार विमनस्कपणे शून्यात नजर लावून बसले होते आपला चहा थंड होतोय याची त्यांना जाणीवही नव्हती फक्त फेलुदा काय तो निवांत होता चहाबरोबर आलेली बिस्किटं तो संपवित होता दिवा लावण्यासाठी हेल्मूट उठला तोवर दिवसाचा प्रकाश जवळजवळ विरला होता पण ती वेळ वीज कपातीची आहे हे लक्षात आलं मी मेणबत्ती मागवतो असं म्हणून हेल्मुट बेअराला बोलवायला बाहेर गेला फेलुदा डॉक्टर वैद्याकडे परत वळून म्हणाला शेलवणकरांचा मृत्यू अपघात होता यावर तुमचा खरंच विश्वास आहे डॉक्टर वैद्यांना उत्तर द्यायला काही क्षण लागले केवळ एकच व्यक्ती या प्रश्नाचं उत्तर देऊ शकते कोण जी व्यक्ती मरण पावली तीच सत्य केवळ तिलाच ठाऊक आहे आपण जे जिवंत लोक आहोत ते या जगाकडे आणि आयुष्याकडे अप्रस्तुत आणि अनावश्यक तपशीलही टिपणाऱ्या डोळ्यांनी बघत असतो जरा त्या खिडकी बाहेर बघा बाहेरचे ते सारे पर्वत सारी झाडं आणि नद्या अप्रस्तुत आहेत आपण आणि सत्य यामध्ये एक पडदा आहे पण मृत्यू अंथक्षु उघडतो आणि त्याला जे सत्य आणि खरं महत्वाचं आहे तेच दिसतं त्यांचं बहुंशी भाषण माझ्या डोक्यावरूनच गेलं पण फेलुदाला मात्र त्यातला प्रत्येक शब्द समजला असणार याची मला खात्री होती फेलुदाने त्यांना विचारलं म्हणजे फक्त शेलवणकरच आपला मृत्यू कसा झाला हे सांगू शकतील असं तुम्हाला हो। म्हणायचंय का होय जेव्हा त्यांना मृत्यू आला तेव्हा सत्य काय आहे हे त्यांना ठाऊक असणं शक्यच नाही परंतु आत्ता होय आत्ता नेमकं काय झालं हे त्यांना ठाऊक आहे मला अचानक शहारून आलं वातावरणात काहीतरी गूढ अतिंद्रिय जाणवत होतं मृत्यूबद्दल खूप काही बोललं गेलं होतं आणि काळोखात डॉक्टर वैद्य ज्या प्रकारे हसत होते त्यामुळे माझ्या अंगावर काटाच आला त्याच क्षणी बेहरा आला टेबल साफ करून त्यानं त्यावर एक मेणबत्ती ठेवली फेलुदानं चार मिनारचं पाकिट उघडून प्रत्येकाला सिगारेट देऊ केली मग स्वतःची सिगारेट पेटवत तो म्हणाला शेलवणकरांशी संपर्क करून त्यांना काय वाटतंय हे जाणून घेण्याची कल्पना चांगली आहे फेलुदानं गुढविद्या जादूटोणा मंत्रतंत्र याबद्दलचं खूप साहित्य वाचलेलं आहे हे मला ठाऊक होतं प्रत्येक विषयाबद्दल त्याचं मन खुलं असतं इतरांचं म्हणणं ऐकायला वाचायला तो नेहमीच तयार असतो मग भले त्यातील काही गोष्टींवर त्याचा विश्वास का नसेना डॉक्टर वैद्याने आपले डोळे मिटले काही क्षणांनंतर डोळे उघडून ते म्हणाले दरवाजा आणि सर्व खिडक्या बंद करा त्यांच्या आवाजात अधिकारवाणीचा सूर होता सरकार एखाद्या जा संमोहित झालेल्या माणसासारखे उठले आणि निमूटपणे आदेशाचं पालन करू लागले मेणबत्तीच्या मंद थरथरत्या उजेडात आम्ही सारे टेबलाभोवती बसलो होतो माझ्या उजवीकडे डॉक्टर वैद्य बसले होते आणि डावीकडे फेलुदा बसला होता त्याच्या शेजारी सरकार बसले होते हेल्मुटने आमचं वर्तुळ पुरं केलं या टेबलावर तुमचे हात ठेवा पंजे खाली तुमच्या बोटांचा शेजारच्या त्या बोटाशी स्पर्श झाला पाहिजे डॉक्टर वैद्यांनी हुकूम सोडला त्यांनी आम्हाला सांगितलं तसं आम्ही केलं डॉक्टर वैद्यांनी आपले हात माझ्या आणि हेल्मुटच्या मध्ये ठेवले आणि म्हणाले त्या मेणबत्तीकडे टक लावून पहा आणि शेलवणकरांच्या मृत्यूबाबत विचार करा मेणबत्ती संथपणे जळत होती मेणाचे काही थेंब टेबलावर पडले होते खोलीत अडकून पडलेला एक कीटक ज्योतीभोवती गू गू करत भिरभिरत होता आम्ही किती वेळ मुकाट बसून होतो कोण जाणे मी डॉक्टर वैद्यांकडे काही तिरपे कटाक्ष टाकले पण ते स्वतः डोळे मिटून बसल्याने त्यांनी मला पाहिलं असल्याची शक्यता नव्हती बऱ्याच वेळानंतर ते बोलले फार दूरवरून बोलत असल्यासारखा त्यांचा आवाज हळू येत होता तुला काय माहिती हवी आहे त्यांनी विचारलं फेलुदाने उत्तर दिलं शेलवणकर अपघातात मरण पावले का नाही मंद विचित्र आवाज आला त्यांना कसा मृत्यू आला शांतता आम्ही सारे डॉक्टर वैद्यांकडे पाहत होतो ते खुर्चीत मागे रेल्ले होते त्याने डोळे घट्ट मिटून घेतले होते बाहेर वीज चमकली त्यामुळे सेकंदभर आमची खोली प्रकाशली त्या क्षणी फेलुदाच्या प्रश्नाला उत्तर देण्यात आलं खून वैद्य म्हणाले खख खून सरकारी उसाचासा टाकला कोणी केला खून फेलुदाला हे जाणून घ्यायचं होतं तो डॉक्टर वैद्यांच्या हाताकडे निरखून बघत होता त्या वैद्यांनी सुस्कारा टाकला मग ते जोरजोरानं श्वास घेऊ लागले ते अशा प्रकारे श्वास घेत होते की तसं करताना त्यांना खूप वेदना होत आहेत असं वाटत होतं वीरेंद्र ते अखेर कुजबुजच्या स्वरात म्हणाले वीरेंद्र कोण होता तो फेलुदानं बोलायला सुरुवात केली परंतु डॉक्टर वैद्यानी अचानक डोळे उघडले आणि म्हणाले कृपा करून एक ग्लासभर पाणी हेल्मूट उठला आणि त्यानं आपल्या थर्मासमधलं पाणी ग्लासात काढून दिलं डॉक्टर वैद्य पाणी पिऊन संपवेपर्यंत फेलुदा थांबला मग त्यानं विचारलं हा वीरेंद्र कोण याचा शोध लागण्याची काही शक्यता नाही असं वाटतं ना या खेपेस हेल्मूटनं उत्तर दिलं वीरेंद्र हा शेलवणकरांचा मुलगा त्यांनीच मला त्याच्याबद्दल सांगितलं होतं आता आम्ही जायची वेळ झाली होती आम्ही उठलो हेल्मेटनं खिडक्या आणि दारं उघडलं त्यानंतर सेकंदभरानं वीज आली सरकार यांच्या खांद्यावर हात ठेवत डॉक्टर वैद्य म्हणाले तुम्ही किती लवकर नर्वस होता सरकार यांनी हसायचा प्रयत्न केला हा काही का असे ना आता तुमच्या जीवाला धोका नाही असं वाटतं डॉक्टर वैद्यानी त्यांना आश्वासक सुरात सांगितलं या खेपेत सरकार यांच्या चेहऱ्यावर सहजपणे हसू झळकलं ते निश्चिंत झाल्याचं स्पष्टपणे दिसत होतं तुम्ही इथे किती दिवस आहात फेलुदानं डॉक्टर वैद्यानं विचारलं जर पाऊस पडला नाही तर उद्या पेमियांगचीला जायचा जा माझा बेत आहे तिथल्या मठामध्ये प्राचीन मौलिक हस्तलिखित आहेत असं मी ऐकलंय तुम्ही तिबेट आणि तिबेटी संस्कृती यांचा अभ्यास करत आहात का हो तुम्ही म्हणू शकता तसं जगात केवळ प्राचीन संस्कृतीच उरली आहे इजिप्त इराक मेसोपोटेमिया प्रत्येक संस्कृती उद्ध्वस्त झाली पण तसा विचार केला तर भारतात काय उरलंय मला सांगा सारी नुसती सरमिसळ के के आहे केवळ तिबेटनं आपलं जे काय होतं त्याचं जतन केलंय सुदैवानं सिक्कीममधली काही जुन्या मठांमध्ये त्यांची संस्कृती आणि कला यांच्या वस्तू आहेत त्यांच्या शोधार्थ थेट तिबेटपर्यंत जावं लागत नाही आम्ही बाहेर आलो आकाशात गडद काळे ढग जमले होते अधूनमधून विजा चमकत होत्या पावसाला निश्चितच पुन्हा सुरुवात होणार होती तुम्ही पेमियाचीला का जात नाही डॉक्टर वैद्याने विचारलं होय बहुधा जाऊ मीही त्या जागेबद्दल खूप ऐकलंय जाणार असालच तर बरोबर मिठाची पिशवी घ्यायला विसरू नका मीठ कशासाठी ते जळवा त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी मिठासारखी दुसरी प्रभावी चीज नाही इथे सातवं प्रकरण समाप्त होत आहे प्रकरण आठवं फेलुदा सरकार आणि मी हॉटेलात परतलो आणि जेवायला गेलो हॉटेल तसं सामान्य असलं तरी तिथला आचारी मात्र पाककुशल होता खरंच अगदी सभ्य गृहस्थ हाडातील मांस चोखून घेत सरकार म्हणाले भोजनात झकास मटण करी होती कोण डॉक्टर वैद्य म्हणायचंय काय तुम्हाला होय आणि त्यांना कितीतरी गोष्टी अवगत आहेत प्रत्येक गोष्टीचं त्यांना ज्ञान आहे असं दिसतं होय तुम्हाला तर जास्त आनंद व्हायला हवा फेलुदा हसत म्हणाला तुमच्या जीवाला आता धोका नाही असं ते म्हणाले ना का त्यांनी सांगितलं ते खरं ठरलं तर मी विश्वास ठेवायचा याबद्दल काळजी घेतलेली बरी या क्षेत्रात फसवणारे चिकार आहेत फेलुदाच्या कपाळावर आठ्या पडल्या काहीतरी त्याला मोठ्या प्रमाणावर खटकतंय हे उघड होतं ते काय हे आपल्याला कळलं असतं तर किती बरं झालं असतं असं मला वाटून गेलं ते खुनाबद्दल जे काही बोलले त्यावर तुमचा विश्वास आहे का सरकार पिच्छा सोडत नव्हते होय आहे माझा विश्वास खरंच का त्याचं कारण आहे फेलुदा आणखी काही बोलला नाही जेवणानंतर आम्ही दोघं पान घ्यायला बाहेर पडलो अजून पावसाला सुरुवात झाली नव्हती पण वारा पडला होता पान तोंडात कोंबल्यावर फेलुदा एरझाऱ्या घालू लागला काही क्षणानंतर थांबून तो म्हणाला मी फुकटच असा वेळ घालवतोय तोपशेत तू जरा अर्धा तास बाहेर चक्कर का नाही मारून येत मला आपल्या खोलीत बसून अर्धा तास एकट्यानं शांतपणे काम करायचंय मी होकार दिला आणि फेलुदा निघून गेला मी समोरच्या फुटपाथवरून शहराच्या मुख्य भागाकडे सावकाश चालू लागलो सारी दुकानं बंद होती एका दुकानाबाहेर काही माणसं गोल करून बसली होती आणि जुगार खेळत होती कोणीतरी फासा फेकला आणि त्यानंतर आरडाओरड आणि हशा झाला रस्त्यावरचा दिव्यांचा उजेड मंद होता तरी विरुद्ध बाजूने झपझप चालत येणारी मानवी आकृती मला दिसली ती व्यक्ती जवळ आली तेव्हा लक्षात आलं की तो हेल्मूट होता का कोण जाणे पण मी त्याला हाक मारली नाही तो स्वतःच्या विचारात एवढा गढला होता की अगदी जवळून गेला तरी त्याने माझ्याकडे पाहिलं नाही मी मात्र त्याच्या दिसेनाशा होणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे वेडपटासारखा पाहत राहिलो मग मी मनगटावरील घड्याळ्याकडे नजर टाकली आणि हॉटेलवर परतलो फेलुदा पाठीवर पडला होता त्याची वही त्याच्या छातीवर होती मी संशयितांची यादी अद्ययावत केली आहे मी आत शिरताच त्यानं सांगितलं वीरेंद्र शेलवणकर हा आधीच संशयित होता होय ना आपल्याला त्याचं नाव ठाऊक नव्हतं ना इतकंच तुझ्या यादीत तू तु डॉक्टर वैद्यांचं नाव समाविष्ट केलंय का फेलुदानं दात विचकले त्यांनी दिखावा मात्र उत्तम केला हे मला मान्य करायलाच हवं तरी देखील सारं खरंही असू शकतं कोणास ठाऊ शेलवणकर आणि ते एकमेकांशी बोलत होते आपण विसरता कामा नये त्या दोघात काय बोलणं झालं हे जोवर आपण शोधून काढत नाही तोवर डॉक्टर वैद्य हे बंडलबाज आहेत की नाही हे सांगता येणार नाही पण सरकार यांच्याबद्दल ते म्हणाले ते खरं होतं ना ते काय अगदी सोप्पं होतं सरकार सारख्या आपल्या बोटाची नखं खात होते ते तणावाखाली आहेत हा अंदाज कोणीही बांधू शकलं असतं आणि खुनाबद्दल काय बहुधा प्रभावी परिणाम साधण्यासाठी ते तसं म्हणाले असावेत नैसर्गिक मृत्यू किंवा खऱ्या अपघातात झालेला मृत्यू हे कसं अगदी मिळमिळीत वाटतं नाही खून म्हटलं की कसं नाट्यपूर्ण ना वाटतं मग संशयितांच्या तुझ्या यादीत आणखी कोण कौन कोण आहेत नेहमीप्रमाणे प्रत्येकजण जन। प्रत्येक जणात डॉक्टर वैद्यांचा समावेश आहे ना होय त्यांना यमंतक पुतळ्याची माहिती असण्याची शक्यता आहे आणि हेल्मूट तो आत्ताच माझ्या जवळून गेला पण त्यानं बहुधा मला पाहिलं नाही त्यामुळे फेलुद्याला आश्चर्य वाटलेलं दिसलं नाही ना मला पहिल्यापासूनच हेल्मूट हा एक गूढ माणूस वाटतोय तो, तो म्हणे सिक्कीम बद्दलच्या पुस्तकासाठी फोटो काढतोय पण रुमटेक येथील लामा नृत्याबद्दल त्याला काही ठाऊक नाही त्याच्याबद्दल संशय घ्यायला एवढं कारण पुरे आहे का त्याचा काय अर्थ असणार त्याचा अर्थ आपण सिक्कीममध्ये का आहोत याचं खरं कारण त्यानं आपल्याला सांगितलेलं अर् नाही माझ्या डोक्यात एकूण सगळा गोंधळच उडाला त्यामुळे मी आणखी प्रश्न विचारणं थांबवलं फेलुदा त्याच्या वहीत काहीतरी लिहू लागला सुमारे पावणे अकरा वाजता सरकार यांनी आमचा दरवाजा ठोठावला ते शुभरात्री म्हणायला आले होते त्यानंतर एक पुस्तक वाचायचा मी प्रयत्न केला पण माझं काही त्यात लक्ष लागेना फेलुदा शांतपणे बसण्यात किंवा आपल्या वहीतील नोंदीचा अभ्यास करण्यात वेळ घालवत होता मला कधी झोप लागली कोण जाणे मी जेव्हा उठलो तेव्हा बाहेरचे डोंगर सूर्यप्रकाशात चमकत होते फेलुदा खोलीत नव्हता तो बहुधा आंघोळ करीत असावा रक्षापात्राखाली ठेवलेल्या कागदाच्या एका तुकड्याकडे माझं लक्ष गेलं त्यानं माझ्यासाठी काही निरोप ठेवला होता का मी तो कागद उचलला त्यावरील एक तिबेटी शब्द माझ्याकडे रोखून बघत होता त्या शब्दाचा अर्थ मला ठाऊक होता मृत्यू प्रकरण नव्व फेलुदा बाथरूममध्ये नव्हता मुंबईला ट्रंक कॉल लावण्यासाठी तो गेला होता हे मला नंतर समजलं मी जेव्हा न्याहारी घेण्यासाठी खाली गेलो तेव्हा तो फोनवर कुणाशी तरी बोलत होता रिसिव्हर खाली ठेवत तो मला म्हणाला मला काही बोस भेटले नाहीत आज सकाळी फार लवकरच ते निघाले असावेत बहुधा त्यांना माझी तार मिळाली असावी आम्ही न्याहारीची ऑर्डर दिली काही क्षणांनंतर फेलुदा म्हणाला आज मी एक प्रयोग करणार आहे मला वाटतं मी कुठेतरी चूक केली आहे पण खात्री करून घ्यायला हवी तू तु तुझा प्रयोग कुठे करणार आहेस मला एक शांत जागा हवी आहे म्हणजे रिकामी खोली का अरे बुद्धो नाही तशी गरज असेल तर मी हॉटेलमधील आपली खोली वापरू शकतो मला रस्त्यावर गेलं पाहिजे पण मी दिसता कामा नये मला जर कोणी पाहिलं तर त्यांना नक्कीच मी ठार वेडा आहे असं वाटेल न्याहारी झाल्यावर आपण नाथूला रोडवर जाऊया आम्ही गंगटोकमध्ये दुसरा मोठा रस्ता पाहिला नव्हता पायी भ्रमण करण्याची कल्पना रोमांचक होती हॉटेलच्या बाहेर पडताच आमची डॉक्टर वैद्यांशी गाठ पडली आज त्यांनी डोळ्यांवर गॉगल चढवला होता काय कुठं निघालात त्यांनी विचारलं सहज चक्कर मारायला आम्ही हे शहर काही फारसं पाहिलं नाही राजवाड्याकडे जायचं आमचा विचार होता असं होय मी जीप शोधतोय पेमियांगचीला जायला आजचा दिवस झकास आहे तुम्ही जर तिथे गेला नाही तर तुम्ही फार कशाला तरी मुकणार आहात एक दिवस तिकडे जायचा विचार आहे आमचा मी असतानाच जायचं ठरवा ना गंगटोक हे काही फार सुरक्षित ठिकाण नाही खास करून तुमच्यासाठी डॉक्टर वैद्य यांनी हात हलवत हसत निरोप घेतला असं का म्हणाले मी विचारलं तो फार हुशार माणूस आहे त्याला आपल्याला घाबरवायचं होतं मी अत्यंत गुंतागुंतीच्या बाबींमध्ये गुंतलेलो आहे हे त्यांना कळलं तेव्हा जास्त परिणाम साधावा म्हणून काहीतरी विचित्र बोलायचं ठरवलं असणार पण तुला कोणीतरी धमकी दिली हे खरं ना मी तो कागदाचा कपटा पाहिलाय त्यात काही नवं नाही नाही का नाही परंतु परंतु बिरंतू काही नाही एका कागदाच्या तुकड्यावर कोणी तिबेटीत एक शब्द लिहिला म्हणून मी माझे प्रयत्न काही सोडून देणार नाही तू मला मुळीच ओळखलं नाहीस मी काही बोललो नाही पण आपण त्याला खूप चांगलं ओळखतो असा विचार माझ्या मनात आला अनेक इशारे आणि धमक्या मिळून देखील बादशहाच्या अंगठी प्रकरणात त्यानं पार पडलेली आश्चर्यकारक कामगिरी मला ठाऊक होती आम्ही चढावावर होतो पुढे रस्त्याला फाटे फुटत होते अगदी दार्जिलिंगमधील रोड सारखेच विविध पथदर्शक पिवळ्या पाट्या लावलेले छोट वाहतूक बेट आलं एका पाटीवर लिहिलं होतं नाथुला रोड तो रस्ता निवांत वाटत होता जे काही थोडे लोक होते ते पर्यटक वाटत होते ते सगळे राजवाड्याच्या दिशेनं निघाले होते चला डावीकडे वळूया फेलुदा म्हणाला आम्ही डावीकडे वळून चिनी सीमेपर्यंत जाणारा रस्ता पकडला कोणीही दृष्टीपथात दिसत नव्हतं ज्या डोंगर रांगातून रस्ता काढलेला होता त्याच्याकडे फेलुदा पाहत होता आम्ही आता गंगटोकच्या पूर्व बाजूला आलो होतो कांचनगंगा पश्चिमीकडे होतं इथून मला एकही हिमशिखर दिसत नव्हतं फक्त एक, एक रज्जू मार्ग म्हणजे रोपवे दिसत होता मी थांबून त्याच्याकडे पाहतच राहिलो वेळेचं भानच राहिलं नाही मला काही वेळानं फेलुदाची हाक आली तेव्हा मी वर पाहिलं रज्जू मार्गावरील वाहतूक पाहण्यात मी गढलो असताना टेकडीच्या एका बाजूने चढत फेलुदा वर गेला होता रस्त्याच्या वर अनेक फूट उंचीवरून तो हाक मारत होता ए तोपशे इकडे ये मी रस्ता सोडून त्याच्याकडे गेलो फेलुदा एका दगडा शेजारी उभा होता तो दगड एका फुटबॉल एवढा होता फेलुदा म्हणाला मी खाली जातोय मी टेकडीच्या बाजूने चालत राहीन मी जेव्हा सांगेन तेव्हा हा दगड खाली ढकल ढकललास अगदी हलकेच ढकललास तरी तो टेकडीवरून गडगडत जाईल आलं का ध्यानात होय सर काही अडचण नाही फेलुदा खाली उतरला आणि मी ज्या दिशेनं आलो होतो त्या दिशेला दिसेन असा झाला मग त्याचं बोलणं ऐकू आलं तयार तयार मी उत्तर दिलं फेलुदानं चालायला सुरुवात केली मला तो दिसत नसला तरी त्याच्या पावलांचा आवाज ऐकू येत होता काही क्षणानंतर तो माझ्या दृष्टीच्या टप्प्यात अंधूकसा आला पण मी त्याला नीट पाहतो न पाहतो तोच त्याची आरोळी ऐकू आली ढकाल मी दगड ढकलला तो गडगडत खाली जाऊ लागला फेलुदानं आपलं चालणं थांबवलं नाही जेव्हा तो दगड रस्त्यावर आदळला तेव्हा त्या ते ठिकाणापासून निदान दहा पावलं तरी फेलुदा पुढं गेला होता तिथेच थांबून रहा तो पुन्हा ओरडला तो त्या दगडाला घेऊन वर आला तो दगड जसाच्या तसा होता आता तू खाली जा आणि मी जसा या टेकडीच्या बाजूने चालत गेलो तसा तूही चालत जा मी हा दगड तुझ्याकडे फेकीन पण तू चालणं चालूच ठेवायला हवं हो। दगड फार वेगानं गडगडत येतोय आणि तो आपल्याला लागेल असं वाटलं तर मग बाजूला उडी मार जमेल ना तुला हे नक्कीच मी खाली उतरून चालायला ला लागलो माझी नजर फेलुदावर होती तो योग्य त्या क्षणाची वाट पाहत निश्चित उभा होता मग त्यानं दगड लाथेनं ढकलला मी चालतच राहिलो मी त्या जागी पोहोचायच्या आतच काही सेकंद आधी दगड तिथे आदळून डावीकडच्या उतारावर जाऊन दिसेन असा झाला फेलुदा खाली बसून स्वतःच्या कपाळावर चापट्या मारत होता उगाच मूर्खासारखं उभं राहायला नको म्हणून मी चढायला सुरुवात केली तोपशे किती गाढव आहे मी अगदी महामूर्खच इतकी साधी फेलुदा मी त्याला एका बाजूला खेचत ओरडलो त्याच क्षणी एक मोठा धोंडा टेकडीवरून गडगडत आला आणि खाली गेला आम्ही अगदी काही इंचानी वाचलो वाटेत त्या धोंड्यानं बरीच फुलं चिरडली होती तो रस्त्यावर आदळून दिसेनासा झाल्यावर माझा श्वास पूर्ववत झाला फेलुदा बोलत असताना वर पाहायची मला बुद्धी झाली ही ईश्वराची कृपाच म्हणायची तर जर तो धुंडा मला दिसला नसता तर काय झालं असतं या कल्पनेनंच मला धडकी भरली तोपशे आभार ही जागा खरंच असुरक्षित दिसते चल परत जाऊया फेलुदा म्हणाला आम्ही रस्त्यावर येऊन पुढच्या चौकापर्यंत भर भर चालत गेलो तिथे एका छताखाली बाक मांडलेली होती त्यातील एकावर आम्ही जाऊन बसलो तू कोणाला पाहिलंस का फेलुदाने चेहरा पुसत विचारलं नाही तो धोंडा खूप उंचावरून आला होता मला बघायला वेळ मिळाला असता तरी तो फेकणारा मला दिसला नसता आता मला वेगवान हालचाली करायला हव्यात अंतिम उत्तर शोधायला हवं पण अजून अनेक प्रश्नांची उत्तरं द्यायची राहिली आहेत काही प्रश्नांची उत्तरं मला सापडली नाहीत हे तुला कोणी सांगितलं काल रात्री मी किती वाजता झोपलो माहीत आहे पहाटे दोन वाजता मी खूप विचार केला आणि या प्रयोगामुळे माझ्या प्रत्येक शंकेला दुजोरा मिळाला आहे शेलवणकर यांच्या जीपवर घरंगळत येणारी शिळा आदळली नाही एखाद्याचा खून करण्यासाठी कोणी दहा लाखातून एकदाच घडू शकेल अशा संधीवर विसंबून राहू शकत नाही माझी खात्री आहे घडलं ते असं श्रीयुत शेलवणकरांना फटका मारून बेशुद्ध करण्यात आलं मग जीपसह त्या दरीत त्यांना लोटून देण्यात आलं नंतर कोणीतरी ती शिळावरून ढकलून दिली कारण हा अपघात आहे हे वाटावं म्हणून पण ड्रायव्हर त्याच्याबद्दल काय त्याला नक्कीच लाच दिली असणार खात्री आहे मला किंवा ड्रायव्हरनंच त्यानं ठार केलं असेल नाही ते शक्य नाही त्यासाठी त्याच्याकडे फारसं सबळ कारण असणार नाही फेलुदा उठला तोपशे चल परत जाऊया आपल्याला एम चारशे त्रेसष्टचा शोध घ्यायलाच हवा परंतु एस के एम चारशे त्रेसष्ट गंगटोक मध्ये नव्हती असं आढळलं आदल्या दिवशी ती सिलिगुडीला गेली होती ती नवी जीप असल्यामुळे लोकांची तिला मागणी असणार फेलुदानं शेरा मारला आपण आता काय करायचं थांब मला जरा विचार करू दे डोक्यात नुसता कल्लोळ उठलाय जीपच्या स्टँडवरून आम्ही हॉटेलात परतलो भोजनगृहात फेलुदानं शीतपेय मागवली त्याचे केस अस्ताव्यस्त झाले होते आणि तो खूप बेचैन दिसत होता आपण इथे कधी आलो त्यानं अचानक विचारलं चौदा एप्रिल आणि शेलवणकरांचा खून केव्हा झाला अकरा तारखेला इथे गंगटोकमध्ये श्रीयुत सरकार आणि हेल्मुट आणि डॉक्टर वैद्य होते आणि वीरेंद्र ठीक आहे तसं आपण गृहीत धरूया श्रीयुत सरकारना ती तिबेटी भाषेतील धमकी केव्हा मिळाली चौदा तारखेला रात्री बरोबर त्या दिवशी शहरात कोण होतं हेल्मुट श्रिद बोस वीरेंद्र आणि आणि श्रीत सरकार होय अगदी बरोबर त्यांनी गुन्हा केला असण्याची शक्यता आहे तिबेटी शब्द लिहिलेला कागद दाखवून स्वतःवरचा संशय दूर करण्याचा तो प्रयत्नही करत असेल त्यानं स्वतःच तो शब्द लिहिला असेल रूमटेक येथे मदतीसाठी त्यानं मारलेल्या किंकाळ्या हा चलाख अभिनय असू शकतो पण त्यानं काय केलं असण्याची शक्यता आहे मला अजून ठाऊक नाही पण त्यानं शेलवणकरांना ठार केलं असेल असं मला वाटत नाही मग उरलं तरी कोण डॉक्टर वैद्य त्यांना विसरू नकोस ते खरंच कॅलिफॉंगला गेले की नाही हे आपल्याला नक्की ठाऊक नाही फेलुदानं सिक्कीमच्या संत्र्याच्या रसाचा ग्लास एका घोटात संपवला मग तो म्हणाला एकाच व्यक्तीच्या हालचालीबद्दल प्रश्न निर्माण होत नाही ती व्यक्ती म्हणजे बोस कारण ते आपल्या बरोबर आले आणि दुसऱ्या दिवशी मुंबईला गेले ते खरंच मुंबईला परतले असं त्यांच्या घरातल्या कोणीतरी सांगितलं पण ते तिथे नाहीत कदाचित आपली पेमियांचीच फेलुदा बोलता बोलता थांबला कोणीतरी भोजनगृहात आलं आणि व्यवस्थापकाशी बोलू लागलं तो आमचं जर्मन मित्र हेल्मूट उनगार होता व्यवस्थापकानं आमच्याकडे निर्देश केला तो गरकन फिरून आमच्याकडे आला आणि म्हणाला ओ सॉरी तुम्ही इथे आहात हे माझ्या ध्यानातच आलं नाही मग काहीच चाचरत तो म्हणाला मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे आपण तुमच्या खोलीत जाऊया का प्रकरण दहावं आमच्या खोलीत शिरताच हेल्मुटनं विचारलं मी, मी दरवाजा लावून घेऊ का पण उत्तराची वाट न बघता त्यानं दरवाजा बंद केला मी त्याच्याकडे पाहिलं आणि मला त्याला बेचैन वाटायला लागलं तो उंचापुरा आणि सशक्त होता फेलुदापेक्षा निदान एक इंचानं तरी उंच होता एवढी गुप्तता तो कशासाठी पाळत होता काही हिप्पीना मादक द्रव्य घेण्याची सवय असते असं मी ऐकलं होतं हेल्मुट त्यांच्यापैकी होता की काय तो काय तोवर हेल्मुटनं त्याचा कॅमेरा माझ्या पलंगावर ठेवला होता आणि आखफा असं लिहिलेला एक लाल लिफाफा तो उघडत होता तुला चहा चालेल ना फेलुदानं विचारलं आभारी आहे पण नको मी केवळ हे फोटो तुम्हाला दाखवायला इथे आलोय त्याच्या प्रिंट्स इथे मिळेनात म्हणून मी निगेटिव्ह दार्जिलिंगला पाठवल्या होत्या आज सकाळीच मला एनलार्जमेंट्स मिळाल्या हेल्मुटनं पहिला फोटो काढला हा फोटो सिक्कीम मार्गावर घेतलेला आहे ज्या रस्त्यावर अपघात झाला तो रस्ता थेट समोरच्या टेकडीपर्यंत जातो तिथून तुम्हाला गंगटोकचं मनोरम दृश्य दिसतं त्या दिवशी सकाळी मी तिथून त्या मनोरम दृश्याचे फोटो घेत होतो जाताना वाटेत मला बरोबर घेण्याचं आश्वासन शेलवणकरांनी दिलं होतं पण मी जिथे उभा होतो तिथपर्यंत त्यांची जीप कधीच पोहोचली नाही मी फोटो काढत असताना मला एक आवाज ऐकू आला म्हणून मी मागे वळलो मी जिथे उभा होतो तिथून टेलिफोटो लेन्सने मी काढलेले ते हे फोटो आहेत तो फोटो विलक्षणच होता जरी तो दुरून घेतला असला तरी तपशील स्पष्ट दिसत होता एक जीप टेकडीवरून खाली कोसळत होती काही फूट उंचीवर रस्त्यावर उभा असलेला एक इसम त्या पडणाऱ्या जीपकडे पाहत होता तो बहुधा ड्रायव्हर असणार त्यानं निळं जाकिट घातलं होतं त्याचा चेहरा मात्र दिसत नव्हता हेल्मुटनं दुसरा फोटो बाहेर काढला तो तर आणखी विलक्षण होता पहिला फोटो काढल्यानंतर काही सेकंदांनी काढलेला हा फोटो होता त्यात टेकडीच्या बाजूला चक्काचूर झालेली जीप पडलेली दिसत होती तिच्या बाजूलाच एका झुडपामागे मागे गडद सुटामधील एका माणसाची आकृती होती तो जमिनीवर झोपलेला होता ड्रायव्हर अजूनही रस्त्यावरच उभा होता पण यावेळेस त्याची कॅमेऱ्याकडे पाठ होती आणि तो वर टेकडीकडे पाहत होता टेकडीच्या माथ्यावर आणखी एक माणूस एका खडकावरून खाली डोकावताना दिसत होता त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी त्याने लाल कपडे घातलेले आहेत हे दिसत होतं तिसऱ्या फोटोत लाल कपड्यातील माणूस कुठेच नव्हता ड्रायव्हर पळत होता किंबहुना तो कॅमेऱ्याच्या जवळजवळ चौकटी बाहेरच गेला होता जीप आणि गडद सुटातील माणूस अजूनही जमिनीवरच पडलेले होते आणि टेकडीच्या माथ्यावरचा तो खडक रस्त्यावर तुकडे तुकडे होऊन पडलेला होता वा कमाल झाली यापूर्वी असे फोटो मी कधी पाहिले नव्हते अशी संधी क्वचितच मिळते हेल्मुट कोरडेपणानं म्हणाला फोटो घेतल्यानंतर तू काय केलंस मी पायीस गंगटोकला परतलो नंतर जीप जिथे पडली होती तिथे मी परत गेलो तेव्हा शेलवणकरांना तिथून हलविण्यात आलं होतं मला फक्त चक्का चूर झालेली जीप आणि खडकांचे तुकडे दिसले गंगटोकला पोहोचता क्षणीच अपघाताची बातमी माझ्या कानावर आली तेव्हा शेलवणकरांना ज्या रुग्णालयात नेलं होतं तिथे मी गेलो मी तिथे पोहोचल्यानंतर ते काही तास जिवंत होते तू फोटोविषयी कोणाला सांगितलंस का नाही जोपर्यंत निगेटिव्स डेव्हलप होऊन येत नाही तोवर काही बोलण्यात आणि त्याचा पुरावा म्हणून वापर करण्यात काही अर्थ नव्हता मात्र तो अपघात नसून खून आहे हे मला कळलं होतं मी जर थोडा जवळ असतो ना तर फोटोत खुन्याचा चेहरा स्पष्ट आला असता फेलुदाने भिंग काढून ते फोटो निरखायला सुरुवात केली लाल कपड्यातला तो माणूस वीरेंद्र असावा काय तो म्हणा ते अशक्य आहे हेल्मुटनं सांगितलं त्याच्या बोलण्यात इतका ठामपणा होता की आम्ही दोघंही त्याच्याकडे चकित होऊन पाहिलं का इतकं खात्रीपूर्वक तू कसं काय सांगू शकतोस कारण मी वीरेंद्र शेलवणकर आहे काय फेलुदाचे डोळे प्रथमच विस्फारले गेले काय का म्हणतोस काय तू कसं काय वीरेंद्र असू शकशील तू गोरा आहेस तुझे डोळे निळे आहेत तू जर्मन उच्चारांचं इंग्रजी बोलतोस तुझं नाव थांबा मी तपशीलवार सांगतो तुम्हाला असं बघा माझ्या वडिलांनी दोनदा लग्न केलं माझी आई ही त्यांची पहिली पत्नी ती जर्मन होती माझे वडील हायडेलबर्गला विद्यार्थी असताना त्यांची आईशी भेट झाली तिथंच त्यांचं लग्न झालं आईचं मूळ नाव उनगार मी भारत सोडून जर्मनीत स्थायिक झालो तेव्हा हे आडनाव लावू लागलो माझं पहिलं नाव वीरेंद्र हे बदलून मी हेल्मूट असं केलं माझं डोकं गरगरू लागलं हेल्मूट शेलवणकरांचा मुलगा खचितच असणार त्याची आई जर्मन होती म्हणूनच त्याचं हे रूप असं आहे हे, हे उघड होतं तू घर सोडून का गेलास फेलुदानं किंचित थांबून विचारलं माझ्या आईच्या निधनानंतर माझ्या वडिलांनी पुन्हा लग्न केलं मला काही का ते आवडलं नाही माझ्या आईवर माझं अतिशय प्रेम होतं माझ्या वडिलांबद्दल माझ्या मनात प्रेमभावना नव्हती असं नाही पण त्यांनी पुन्हा लग्न केल्यामुळे मी त्यांचा तिरस्कार करू लागलो स्वतःचे प्रश्न सोडवण्याकरता घर सोडणं हाच उत्तम मार्ग असं शेवटी मला वाटलं स्वतःच्या जीवावर युरोपला जाणं आणि आयुष्याला नव्यानं सुरुवात करणं काही सोपं नव्हतं सुमारे आठ वर्ष एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एक काम सोडून दुसरं काम असं मी करू लागलो मी फोटोग्राफीचा अभ्यास केला आणि पैसे कमावू लागलो काही वर्षांपूर्वी फ्लॉरेन्सला मी कामासाठी गेलो होतो तिथे माझ्या वडिलांच्या एका मित्रानं मला पाहिलं ओळखलं भारतात परतल्यावर त्यानं माझ्या वडिलांना हे सांगितलं मग माझ्या वडिलांनी माझा तपास लावण्याचं काम एका खाजगी गुप्तहेर संस्थेकडे सोपवलं मला हे समजल्यावर मी दाढी वाढवली आणि माझ्या डोळ्यांचा रंग बदलला कॉन्टॅक्ट लेन्सेस हेल्मुटनं हसत हसत कॉन्टॅक्ट लेन्सेस डोळ्यातून काढली त्याचे डोळे माझ्यासारखेच तपकिरी होते कॉन्टॅक्ट लेन्सेस परत लावीत तो पुढे म्हणाला हिप्पीनच्या एका गटाबरोबर वर सुमारे वर्षापूर्वी मी भारतात आलो माझं या देशावरचं प्रेम जराही कमी झालेलं नव्हतं परंतु गुप्तहेर संस्था अजूनही आपल्या मागावर आहेत ज्याची जाणीव मला झाली तेव्हा मी काठमांडूतील एका मठात गेलो पण तिथे देखील मला कोणीतरी पाहिल्यानं मी सिक्कीमला आलो तुला पाहिल्यावर तुझ्या वडिलांना आनंद नाही का झाला त्यांनी मला मुळीच ओळखलं नाही त्यांनी मला शेवटचं पाहिलं त्यानंतर माझं वजन बरंच कमी झालं आहे त्याशिवाय माझे लांब केस माझी दाढी आणि निळे डोळे यामुळे मी त्यांचाच मुलगा आहे हे त्यांना ओळखता आलं नसावं त्यांनी मला वीरेंद्रबद्दल सांगितलं आणि आपल्याला त्याची किती आठवण येते हेही सांगितलं दरम्यान वडिलांबद्दलची माझी नाराजीची भावना मावळली होती आम्हा दोघांमध्ये जे काही झालं तो आता भूतकाळ होता परंतु जेव्हा त्यांना मला ओळखता आलं नाही तेव्हा मी कोण हे मी त्यांना सांगितलं नाही शेवटी मी त्यांना सांगितलं असतंच म्हणा परंतु मला संधीच मिळाली नाही कोणी खुनी असेल याची तुला कल्पना आहे का मी स्पष्ट बोलू अर्थातच बोल ना मला वाटतं डॉक्टर वैद्यांना आपण पळ काढू देता कामा नये फेलुदा हळू आवाजात म्हणाला मी तुझ्याशी सहमत आहे त्या दिवशी संध्याकाळी माझ्या खोलीत त्यांनी वीरेंद्रच्या नावाचा उल्लेख केला तेव्हापासून मला त्याचा संशय यायला लागला मी तोच वीरेंद्र आहे हे त्याला माहीत नव्हतं हे उघड आहे मला वाटतं तो एक नंबरचा लफंग आहे आणि त्यानेच पुतळा लांबवला असणार यावर मी पैस घ्यायला तयार आहे त्या दिवशी सकाळी शेलवणकर बाहेर पडले तेव्हा ते एकटे होते का मला माहीत नाही मी सकाळी फारच लवकर बाहेर पडलो होतो डॉक्टर वैद्यांनी वाटेत जीप थांबवून लिफ्ट मागितली असण्याची शक्यता आहे त्यावेळी माझ्या वडिलांना त्याचा संशय येण्याचं काहीच कारण नव्हतं माझे वडील अगदी साधे गृहस्थ होते ते सर्वांवर विश्वास ठेवायचे फेलुदा उभा राहून येरझाऱ्या घालू लागला मग अचानक थांबून त्यानं विचारलं आमच्याबरोबर वर पेमियांगचीला यायला आवडेल का तुला हो माझ्या वडिलांच्या खुन्याला पकडण्यासाठी कुठेही जायची तयारी आहे ते किती दूरवर आहे हे माहीत आहे का इथून सुमारे शंभर मैलांवर जर रस्ता नीट असेल तर आपण सहा तासाच्या आत तिथे पोहोचू शकतो मला वाटतं आपण आजच शक्य तितक्या लवकर निघावं होय बरोबर आहे तुझं मी जरा जीपचा शोध घेतो ठीक आहे आणि मी पेमियांगची येथील डाक बंगल्यात खोल्यांचं आरक्षण करतो आणखी एक म्हणजे दरवाजापाशी जाऊन मागे वळून हेल्मुट म्हणाला त्याच्यासारख्या धोकादायक इस्माकडे शस्त्र असण्याची शक्यता आहे माझ्याकडे तर फ्लॅशगनशिवाय दुसरं काही नाही तुझ्याकडे काही न बोलता फेलुदानं आपल्या सुटकेसमध्ये हात घालून आपलं रिव्हॉल्व्हर बाहेर काढलं आणि हे माझं कार्ड असं म्हणून त्यानं आपलं कार्ड हेल्मुटला दिलं त्यावर म्हटलं होतं प्रदोष सी मित्तीर खासगी सत्यान्वेषी दुर्दैवानं त्या दिवशी आम्हाला जीप मिळू शकली नाही तिथे ज्या काही जीप्स होत्या त्या रुमटेकला जाण्यासाठी अमेरिकन पर्यटकांनी भाड्यानं घेतल्या होत्या आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळसाठी एक जीप ठरवली आणि दिवसभर गंगटोकच्या रस्त्यावर हिंडत राहिलो मुख्य बाजारात आम्हाला सरकार भेटले फेलुदा त्यांना म्हणाला उद्या आम्ही पेमियांगचीला जायचं ठरवतो आहोत आमच्याबरोबर यायला आवडेल तुम्हाला हो नक्कीच आभारी आहे हातात एक विचित्र वस्तू घेऊन ते आमच्या खोलीवर आले त्यांच्या हातातील काठीच्या एका टोकाला एक पांढरं पुडकं बांधलेलं होतं हे काय आहे याचा अंदाज तुम्हाला करता येणार नाही हे मी पैजेवर सांगू शकतो त्याचा चेहरा उजळला होता हे खरं तर जळवा हटवण्यासाठी आहे या छोट्या पुडक्यात मीठ आणि तंबाखू आहे जर तुमच्या पायाला जळू लागली तर या काठीने एकदा घासलं की ती पडून जाईल परंतु भक्कम चामडी आणि नायलॉनचे मोजे असताना जळवा लागतीलच कशा मला ठाऊक नाही परंतु कापडाच्या जाड आवरणातून देखील जळवा आत शिरलेल्या मी पाहिले आहेत गमतीची गोष्ट म्हणजे जळवाना दिसत नसतं समजा बरेच लोक एका रांगेनं चालले आहेत त्या रांगेतील सर्वात पहिल्या माणसावर जळवा हल्ला करणार नाहीत त्याच्या हालचालींनी जी कंपनं निर्माण होतात ती त्या पकडतात आणि हल्ला करायला सज्ज होतात दुसऱ्या तिसऱ्या माणसावर हल्ला करतात त्यांच्यापासून मग सुटका नाही त्या तुम्हाला डसतातच आम्ही दुसऱ्या दिवशी त्याच्या चार काठ्या बरोबर घेऊन जायचं ठरवलं आम्ही झोपायला जायची तयारी करत असताना फेलुदा म्हणाला परवा बुद्ध पौर्णिमा आहे तिथे मोठा उत्सव असेल आपल्याला तो पाहायला मिळेल का मला माहीत नाही परंतु शेलवणकरांना ठार करणाऱ्या इस्माला जर आपण पकडू शकलो तर मग एखादी गोष्ट पाहायला आपण मुकलो तरी हरकत नाही त्या दिवशी रात्री आकाश निरभ्र होतं मी बराच वेळ चंद्राकडे पाहत बसलो होतो तो जवळजवळ पूर्ण गोलाकार होता चंद्रप्रकाशात कांचनगंगा चमकत होतं दुसऱ्या दिवशी पहाटे पाचलाच आम्ही पेमियांगचीला जायला निघालो अगदी आवश्यक तेवढ्या वस्तू आम्ही बरोबर घेतल्या होत्या त्या जळवारोधक काठ्या घ्यायला सरकार विसरले नाहीत प्रकरण अकरावं पेमियांगचीला जायला दोन मार्ग होते मुख्य रस्ता खराब झाल्यानं आम्ही दुर्दैवानं जवळचा रस्ता घेऊ शकलो नाही लांबच्या मार्गानं ना जायचं तर किमान आठ तास लागणार होते पेमियांगची बारा मैलांवर होतं आमच्या हॉटेलनं आम्हाला जेवणाची पॅकेट्स बनवून दिली आणि आमच्याकडे दोन थर्मास होते एकात गरम कॉफी होती आणि दुसऱ्यात पाणी तेव्हा वाटेत भोजनासाठी थांबायची गरजच नव्हती तेवढाच वेळ वाचणार होता आज हेल्मुटनं एकच कॅमेरा बरोबर घेतला होता सरकार यांनी वर बूट चढवले होते ते मला म्हणाले उगाच धोका पत्करण्यात अर्थ नाही हे अगदी शंभर टक्के सुरक्षित आहेत शंभर टक्के समजा एखादी जळू झाडावरून तुमच्या डोक्यावर पडली तर काय कराल नाही ते शक्य नाही तसंच जुलै ऑगस्टमध्येच घडतं वर्षातील या दिवसात जळवा फक्त जमिनीवरच असतात आम्ही एका गुन्हेगाराच्या शोधात जात आहोत हे सरकारना माहीत नसल्यानं ते अगदी खुशीत आणि मजेत होते आम्ही सव्वा सहाला सिंगथामला पोहोचलो गंगटोकच्या वाटेवर आम्हाला हे शहर लागलं होतं डावीकडे वळल्यावर आम्ही पुन्हा तिस्ता नदीपाशी आलो आम्ही ती ओलांडली आणि आम्हाला कोणालाच ठाऊक नसलेल्या रस्त्यावर आलो तो रस्ता थेट पेमियांगचीला जात होता आम्ही ज्या जीपनं चाललो होतो ती नवीन असली तरी सुस्थितीत होती गाडीचा ड्रायव्हर वेस्टर्न चित्रपटातील डाकूसारखा दिसत होता त्यानं संपूर्ण काळा पोशाख केला होता विजार शर्ट आणि त्यानं घातलेलं चांबड्याचं जर्किन हे सारं काळच होतं त्याच्या डोक्यावरची टोपी देखील जवळजवळ काळीच होती तो फार उंच असल्यानं नेपाळी वाटत नव्हता तो कुठल्या भागातील आहे हे, हे काही मला कळत नव्हतं फेलुदानं त्याला नाव विचारलं थोंडूप त्यानं उत्तर दिलं हे तिबेटी नाव आहे सरकार म्हणाले आम्ही वीस किलोमीटर्स शांततेत प्रवास केला वाटेत पुढचं लागलेलं शहर म्हणजे नामची आम्ही त्या शहराच्या जवळ पोहोचत असताना आमच्या मागून आलेल्या जीपच्या ड्रायव्हर तो जोरजोरानं हॉर्न वाजवित होता थोंडूपनं त्याला पुढं जायला वाट देण्याचा प्रयत्न केला नाही त्याला कसली एवढी घाई झाली आहे फेलुदानं विचारलं काही कल्पना नाही सर पण जर आपण त्याला पुढं जाऊ दिलं तर तो नुसता धुळीचे लोट सोडत राहील थोंडूपनं वेग वाढवला पण मागून येणाऱ्या जीपचा हॉर्नचा आवाज आणखीनच वाढला होता चिडचिडलेल्या सरकार यांनी कोण आहे हे बघण्यासाठी मागे पाहिलं मग उद्गार ते उद्गारले अरे च्या हे तेच सद्ग्रस्त दिसत आहेत कोण फेलुदानाने मी मागे वळून पाहिलं त्या जीपमध्ये श्रीद बोस होते ते जीपचा हॉर्न जोरजोरात वाजवत होते आणि जोरजोरात हातही हलवत होते फेलुदा म्हणाला थोंडूप तुला थांबावं लागेल मिनिटभर ते आमचे मित्र आहेत थोंडूपनं जीप रस्त्याच्या कडेला उभी केली दुसऱ्या जीपमधून बोस धावतच आले अरे तुम्ही बहिरे बहिरे आहात की काय सिंगथाम इथे मी तुम्हाला किती हाका मारल्या पण तुम्हाला कोणालाच ते ऐकू को गेल्या नाहीत माफ करा अगदी माफ करा तुम्ही परत आला हे कळलं असतं तर तुमच्याशिवाय आम्ही निघालोच नसतो फेलुदा म्हणाला तुमची तार मिळाल्यावर मला मुंबईत चैनच पडेना बरेच मैल अंतरापासून मी तुमच्या जीपचा पाठलाग करतोय धुळीबद्दल थोंडूपचं म्हणणं अगदी बरोबर होतं अंगावर राख फासणाऱ्या साधूंप्रमाणे बोस नखशिखांत धुळीनं माखले होते अर्थात ही आमच्या जीपच्या टायर्सची कृपा तुम्हाला कशाचा तरी संशय येतोय असं तुम्ही तारेत म्हटलं होतं तुम्ही आत्ता निघालायत कुठे तुम्ही गंगटोक का सोडलं या प्रश्नाचं सरळ उत्तर देण्याऐवजी फेलुदानं विचारलं तुमच्याकडे बरंच सामान आहे का नाही फक्त एक सूट केस तसं असेल तर आमचं सामान तुमच्या जीपमध्ये भरू आणि तुम्ही आमच्या जीपमध्ये या सर्वसामान दुसऱ्या जीपमध्ये न्यायला काही मिनिटं लागली श्रीत बोस मागे हेल्मूट आणि सरकार यांच्याबरोबर बसले आणि आम्ही पुढे निघालो फेलुदाने गेल्या दोन दिवसात घडलेल्या घटना बोसना थोडक्यात सांगितल्या हेल्मूट हा शेलवणकरांचा मुलगा आहे हेही त्यानं सांगितलं फेलुदाचं बोलणं संपल्यावर बोस यांच्या कपाळावर आठ्या पडल्या पण हा डॉक्टर वैद्य कोण तो भामटाच असणार तुम्ही त्याला जाऊ द्यायला नको होतं श्रीत मित्तीर तुम्ही त्याला मध्येच हस्तक्षेप करत फेलुदा म्हणाला हेल्मुटनं जेव्हा आपली खरी ओळख सांगितली त्यानंतर मला त्याच्याबद्दल संशय येऊ लागला खरं तर बोस अंशत तुम्ही दोषी आहात तुमच्या भागीदाराची पहिली पत्नी जर्मन होती हे तुम्ही सांगायला हवं होतं आम्हाला त्याला काही महत्व आहे हे मला कसं कळणार त्याशिवाय ती परदेशी होती एवढंच मला ठाऊक होतं ती कोणत्या देशाची हे मला ठाऊक नव्हतं शेलवणकरांनी तिच्याशी पंचवीस वर्षांपूर्वी लग्न केलं होतं असो वैद्यप्रेमियांचीहून निघाला नसेल अशी मी आशा करतो नाहीतर आपला हा सारा प्रवास निष्फळ ठरेल दहाच्या नंतर काही वेळानं आम्ही नामचीला पोहोचलो इंजिनमध्ये थंड पाणी ओतळण्यासाठी आम्ही आमच्या पोटात गरम कॉफी घालण्यासाठी आम्ही काही मिनिटांसाठी तिथे थांबलो आकाशात ढग जमू लागलेले मला दिसत होते परंतु नामची हे सिक्कीममधील सर्वात कोरड आणि स्वच्छ ठिकाण आहे असं मी अनेकांकडून ऐकलेलं असल्यामुळे मला काही काळजी वाटत नव्हती हेल्मुट त्याची एक सवय म्हणून फोटो घेत होता आम्ही निघाल्यापासून त्यानं क्वचितच तोंड उघडलं होतं पेमियांगचीला जाण्यामागचं खरं कारण कळल्यामुळे श्रुत सरकार थोडे बेचाईन दिसत होते पण संभाव्य साहसाचं आकर्षणही त्यांच्या मनात होतंच एका बाजूला तुझ्या तुझा चुलत भाऊ आणि दुसऱ्या बाजूला जर्मन वीरेंद्र असल्यावर मला काळजीचं काही कारणच नाही ते मला म्हणाले आम्ही दहा मिनिटात नामची सोडलं इथून रस्ता खाली रंगीत नावाच्या नदीकडे जात होता ही नदी तिस्तापेक्षा अगदी वेगळीच होती तिचं पाणी स्वच्छ होतं त्यात हिरवट छटा होती तिचा प्रवाह फार जोरात होता जिथे खडक आणि दगडावर पाणी आपटत होतं तिथे ते फेसाळत होतं डोंगराळ प्रदेशात इतकी सुंदर नदी मी पूर्वी कधी पाहिली नव्हती आम्हाला आणखी एक पूल पार करून नऊ हजार फूट उंचीवरील पेमियांगचीला जाण्याकरता आणखी एका डोंगरावर चढावं लागलं ला। आम्ही वर जात असताना मला दरडी कोसळल्याच्या खुणा जागोजागी दिसत होत्या डोंगरावरील हिरव्यागार घनदाट झुडपांमध्ये ठिकठिकाणी मोठ्या मोकळ्या जागा दिसत होत्या डोंगराचे बरेचसे लपके नदीकडे घरंगळत गेले असणार हे उघड होतं या तरुण पर्वतांची झालेली पडझड भरून काढायला निसर्गाला किती वेळ लागणार हे ईश्वर जाणे वाटेत आम्हाला एक गुंफा लागली दुष्ट प्रवृत्तींना पळवून लावण्याच्या उद्देशानं तिच्या बाहेर एका दोरीला अनेक झेंडे टांगलेले होते त्यातला प्रत्येक झेंडा स्वच्छ आणि नवा वाटत होता ही सारी बुद्धपौर्णिमेची तयारी बोस यांनी खुलासा केला कधी आहे ती फेलुदानं नकळत विचारलं बुद्धपौर्णिमा मला वाटतं उद्या सतरा एप्रिलला सतरा एप्रिल भारतीय पंचांगानुसार ती वैशाखाची चतुर्थी असणार वैशाख मी चकित होऊन फेलुदाकडे पाहिलं फेलुदाला एकाएकी तारखांमध्ये कसा काय रस उत्पन्न झाला आणि तो इतका गंभीर का दिसतोय आणि तो बोट का मडतोय त्याला काही विचारायला वावच मिळाला नाही आमची जीप जंगलात शिरली होती नुकत्याच पडलेल्या पावसानं तिथल्या रस्त्यांची दुर्दशा झाली होती खड्डे आणि उंचवटे कसेबसे चुकवत थोंडूप अत्यंत काळजीपूर्वक जीप चालवत होता एका उंचवट्यावरून जीप जाताना सरकारचं डोकं जीपच्या छतावर आपटलं ते पुटपुटले आई ग जंगल अधिकच दाट आणि अंधार बनत चाललं होतं हेल्मुटनं हिरवी पानं आणि फिक्कट साल असलेल्या एका उंच झाडाकडे बोट दाखवत म्हणाले तो पहा भोजवृक्ष तुम्ही इंग्लंडला गेलात तर ही झाडं मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतील दुतर्फा झाडं होती आणि रस्ता नागमोडी वळणानं जात होता जंगलात केवळ अंधार होता हवाही दमट होती कुठून तरी एखाद्या विचित्र पक्षाचं जोरजोरात रडणं ऐकू येत होतं रोमांचकच नाही सरकार म्हणाले एकाएकी झाडांची संख्या कमी झाली आणि ओथंबलेल्या आभाळाखाली एका टेकडीच्या समोर आम्ही जाऊन पोहोचलो नंतर एका बंगल्याचं कलत छप्पर दिसू लागलं आणि मग संपूर्ण इमारतच दिसू लागली पेमियांगची येथील हाच तो प्रसिद्ध डाक बंगला होता ब्रिटिश काळात बांधलेला डाक बंगला एका स्वर्गतुल्य जागी उभारलेला होता बंगल्याच्या पाठीमागे पर्वत शिखरांच्या रांगाच होत्या हिरव्या गार ते धुसर निळ्या रंगाच्या आमची जीप प्रवेशद्वारापाशी जाऊन थांबली चौकीदार आला आम्ही कोण हे सांगितल्यावर आमच्यासाठी खोल्या राखून ठेवल्याचं त्यांनी सांगितलं दुसरं कोणी राहतय का इथे बोस यांनी विचारलं नाही सर बंगला पूर्ण रिकामा आहे रिकामा का आमच्या आधी इथे कोणी आलं नाही फेलुताना विचारलं होय पण तो काल रात्रीच निघून गेला दाढी वाढवलेला आणि गॉगल घातलेला माणूस प्रकरण बारावं चौकीदाराचं बोलणं ऐकून हेल्मूट सर्वात जास्त निराश झाला कॅमेरा बाजूला ठेवत तो बाहेरच्या गवतावर खाली बसला आपण आता का ताबडतोब काहीच करू शकत नाही नाही का चला आपण जेवायला जाऊया मला खूप भूक लागली आहे बोस म्हणाले आम्ही आमचं सामान उचलून बंगल्यात गेलो हा बंगला कित्येक दशकांपूर्वी बांधला गेला होता हे उघड आहे लाकडांचं छत आणि लाकडाची जमीन लाकडी कठडे असलेले प्रशस्त वरांडे आणि जुन्या धर्तीचं फर्निचर या सगळ्या अस्तंगत झालेल्या युगाच्या खुणा होत्या वरांड्यातून दिसणारा देखावा श्वास रोखून ठेवणारा होता आकाश ढगाळ नसतं तर बावीस मैल अंतरावर असलेलं कांचनगंगा शिखर आम्हाला स्पष्ट दिसू शकलं असतं पक्ष्यांचा किलबिलाट वगळता कसलाही आवाज येत नव्हता आम्ही व्हरांडा ओलांडून जेवण घरात गेलो बोसने तिथले आराम खुर्चीत बैठक मारली ते फेलुदाला म्हणाले तुम्ही मला तुमच्या मनातला संशय सांगितला असला तरी बाबत मला नक्की खात्री नव्हती परंतु तोच आपला माणूस आहे अशी आता माझी खात्री पटली आहे त्या पुतळ्यासारखी मौल्यवान वस्तू एस एसएसनी त्याला दाखवायलाच नको होती हेल्मुट उठला खरा पण आमच्यात येऊन सामील नाही झाला तो हरांड्यात एरझाऱ्या घालत होता श्रीत सरकार आत गेले बहुधा बाथरूमच्या शोधात फेलुदाने बंगल्यातील इतर खोल्या तपासायला सुरुवात केली मी जेवणघरात शांतपणे बसून होतो मला फारच खिन्न वाटत होतं आमचा हा प्रवास म्हणजे वेळेचा निव्वळ अपव्यय ठरणार का एका बाजूला दोन दरवाजे होते दोन शय्यागृहांकडे जाणारे फेलुदा त्यापैकी एकातून चालण्याची काठी घेऊन बाहेर आला तो म्हणाला डॉक्टर वैद्य इथे नक्कीच आले होते आणि त्यांनी पुरावा म्हणून ही काठी इथे ठेवली आहे किती चमत्कारिक फेलुदाचा आवाज चमत्कारिक वाटत होता मी पटकन वर पाहिलं पण काही बोललो नाही चेहरा हातरुमालानं ना पुसत सरकार बसले काय विचित्र जागा आहे ही ते उद्गारले माझ्या शेजारच्या खुर्चीत बसून त्यांनी मोठ्यानं जांभही दिली फेलुदा काही बसला नाही काठी हलके जमिनीवर आपटीत तो शेकोटीजवळ उभा होता त्याचा चेहरा गंभीरच होता बोस म्हणाले श्रुत सरकार तुमच्या हॉटेलनं बांधून दिलेली जेवणाची पॅकेट्स कुठे आहेत चला जेवूया नाही फेलुदा म्हणाला त्याचा आवाज थोडा थंड आणि दुरस्त वाटत होता ही जेवायची वेळ नाही श्रूत सरकार उठायला लागले होते पण फेलुदाचे शब्द ऐकताच ते मटकन परत खुर्चीत बसले मी आणि बोस चकित होऊन फेलुदाकडे पाहू लागलो पण त्याचा चेहरा निर्विकार होता मग तो खाली बसला चार मिनार पेटवली आणि जोरदार झुरका घेतला संभाषण करावं अशा थाटात तो म्हणाला श्रीद बोस गाठशिलामध्ये तुम्ही कोणाला ओळखता कोणाला तरी असं म्हणाला होता ना तुम्ही कलकत्त्याहून विमान पकडण्यापूर्वी तुम्ही तिथेच होता ना होय माझ्या एका पुतण्याचं लग्न होतं श्रीयुत बोस तुम्ही हिंदू आहात ना काय म्हणायचं काय तुम्हाला माझं बोलणं तुम्हाला ऐकू आलंय ना तुम्ही आहात कोण हिंदू मुस्लिम किंवा ख्रिश्चन किंवा आणखी कोणीतरी पण त्याचं इथे बस मला फक्त तेवढंच सांगा अर्थातच मी हिंदू आहे फेलुदानं धुराची दोन वर्तुळं सोडली त्यातलं एक मोठं होत होत बोस यांच्या चेहऱ्यापर्यंत जाऊन दिसेन असं झालं फेलुदाच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या तो म्हणाला तुम्ही आणि मी एकाच विमानानं प्रवास केला तुम्ही नुकतेच घाटशिलाहून परतला होता हे खरं ना होय पण तुम्हाला कशाल त्याची एवढी फिकीर पडली आहे श्रीत मित्तीर मला काही सारं समजत नाहीये घाटशिला इथे झालेल्या माझ्या पुतण्याच्या विवाहाचा संबंध तरी काय इथे त्याचा बऱ्याच गोष्टींशी संबंध आहे श्रीत बोस परंपरेनुसार कोणी हिंदू चैत्र महिन्यात लग्न करीत नाही आम्ही कलकत्त्याहून चौदा एप्रिलला निघालो म्हणजे वैशाख प्रतिपदा तुमच्या पुतण्याचं लग्न त्याआधी झालं ते आधीच्या महिन्यात म्हणजे चैत्रात झालं असणार तुम्ही कसं काय हे होऊ दिलं बोस सिगरेट पेटवण्याचा प्रयत्न करत होते ते मध्येच थांबले त्यांचे हात किंचित थरथरत होते अशी श्रुतमित्तीर काय सुचवायचं काय तुम्हाला नेमकं म्हणायचंय काय तुम्हाला त्यांना ताबडतोब उत्तर न देता फेलुदा त्यांच्याकडे स्थिर नजरेनं पाहत राहिला नंतर तो सावकाश आणि हेतुत म्हणाला श्रीत बोस मी अनेक गोष्टी सुचवतोय पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही खोटारडे आहात तुम्ही घाटशिलाला कधी गेलाच नाहीत दुसरं म्हणजे तुम्ही कोणाचा तरी विश्वास या बोलण्याचा अर्थ तरी काय बोस ओरडले मृत्यूपूर्वी शेलवणकर किती निराश झाले होते हे आपण सर्वांनी ऐकलंय त्यांनी जरी कारण सांगितलं नाही तरी त्याचा उल्लेख त्यांनी हेल्मूटपाशी केला ज्याच्यावर एखाद्याचा गाढ विश्वास आहे त्यानंच जर विश्वासघात केला तर तुमचं मनोधैर्य पार खचून जाणं फार सोपं आहे मला वाटतं ती व्यक्ती तुम्ही आहात तुम्ही त्यांचे भागीदार होतात ना श्री शेलवणकर हे साधे आणि सरळ मार्गी गृहस्थ होते तुम्ही याचा गैरफायदा उठवत त्यांना बराच काळ फसवत राहिलात पण एके दिवशी तुमच्या या दुष्कृत्याचा त्यांना पत्ता लागलाच याची जाणीव होताच तुम्ही त्यांना तुमच्या मार्गातून कायमचं दूर करायचं ठरवलं मुंबईत ते शक्य नव्हतं म्हणून ते सिक्कीमला येईपर्यंत तुम्ही वाट पाहिलीत तुम्ही इथे असायला नको होतं पण तरीही तुम्ही आलात बहुधा दुसऱ्याच दिवशी डॉक्टर वैद्य बनून होय तुम्हीच डॉक्टर वैद्य आहात तुम्ही, तुम्ही शेलवणकरांवर त्यांच्या आयुष्यातील काही घटना सांगून ज्या तुम्हाला आधीच ठाऊक होत्या छाप पाडलीत मग तुम्ही त्यांना गुंफेमध्ये वीरेंद्र सापडण्याची शक्यता आहे असं सांगून त्या दिवशी सकाळी तुम्ही त्यांच्याच बरोबर जीपनं निघालात वाटेत तुम्ही या मजबूत काठीनं त्यांच्या डोक्यावर फटका मारलात ते बेशुद्ध पडले पण मरण पावले नाहीत तुम्ही ठरवलेली योजना तुम्ही पुढे रेटायचं ठरवलं आणि जीप दरीत ढकलण्याची व्यवस्था केलीत ड्रायव्हरला नक्कीच लाच दिली असणार मग त्याच मजबूत काठीनं तुम्ही टेकडीवरचा तो धोंडा खाली ढकलून दिलात पण तरी देखील शेलवणकर काही तास तुमच्या नावाचा उल्लेख करीपर्यंत जिवंत राहिले कदाचित शेवटच्या क्षणी त्यांनी तुम्हाला ओळखलं असावं बकवास काय मूर्खासारखं बडबडताय तुम्ही मित्तीर बोस ओरडले मी डॉक्टर वैद्य आहे याचा पुरावा कुठे उत्तरादाखल फेलुदानं त्यांना अगदी वेगळाच प्रश्न विचारला श्रीत बोस तुमची अंगठी कुठे आहे माझी अंगठी होय जिच्यावर मा असं कोरलंय ती तुमच्या बोटावर पांढरी खून आहे पण तुम्ही काही अंगठी घातलेली नाही गेली कुठे ती ओह ती औंढा गिळत बोस म्हणाले मी ती काढून ठेवली कारण कारण ती घट्ट होत होती म्हणून अजून ती आपल्याकडेच आहे हे शाबित करण्यासाठी त्यांनी ती खिशातून बाहेर काढून आम्हाला दाखवली तुम्ही तुमचा मेकअप आणि पोशाख बदललात तेव्हा तुम्ही ती परत घालायला विसरलात ज्या दिवशी संध्याकाळी तुम्ही शेलवणकरांच्या आत्म्याशी म्हणे संवाद साधत होतात त्याचवेळी तुमच्या बोटावरील ती खून माझ्या लक्षात आली होती मला ते खटकलं होतं खरं पण तेव्हा मी त्याकडे पुरेसं लक्ष दिलं नाही बोस उठू लागले तेव्हा फेलुदा कठोर आवाजात म्हणाला बोस तुम्ही हालचाल करायचा प्रयत्न करू नका मी माझं बोलणं अजून संपवलेलं नाही बोस पुन्हा खाली बसले आणि आपला चेहरा पुसू लागले फेलुदा पुढे म्हणाला शेलवणकरांचा मृत्यू झाल्यानंतर डॉक्टर वैद्यांनी आपण कॅलिपॉंगला जात असल्याचं सांगितलं पण ते गेले नाहीत डॉक्टर वैद्यांचा अवतार उतरवून ते शशधर बोस बनले आणि कलकत्त्याला परतले त्यांनी चौदाला येत आहे अशी तार शेलवणकरांना आधीच पाठवली होती बोस सिक्कीममध्ये असणं मुळीच अपेक्षित नसल्यामुळे ते खूप बेचैन झाले पण स्वतः अन्यत्र होतो हे सिद्ध करण्यासाठी ते चौदाला इथे आले आपल्या भागीदाराच्या मृत्यूनं आपल्याला प्रचंड दुःख झाल्याचं त्यांनी भासवलं आणि दुसऱ्या दिवशी आपण मुंबईला जाणार आहोत असं सांगितलं पण पुन्हा ते गेलेच नाहीत परत गंगटोकमध्येच कुठेतरी ते लपून राहिले गोंधळ निर्माण करण्यासाठी डॉक्टर वैद्य बनून ते परत आले आणि आपण मृतात्म्यांशी बोलू शकतो असं त्यांनी भासवलं पण तोवर मी गुप्तहेर आहे हे त्यांना कळलं होतं तेव्हा दुसरा धोंडा माझ्यावर फेकून मलाही त्यांच्या मार्गातून दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाथुला रोडकडे मी चालत जाताना त्यांनी पाहिलं असणार आणि मी काय करणार याचा अंदाज बांधला असणार त्यांनीच रुमटेक पर्यंत आपला पाठलाग केला सरकार यांच्या तोंडातून आर्त स्वर बाहेर पडला आणि फेलुदा बोलता बोलता थांबला फेलुदा म्हणाला चला सरकार ओकून टाका काय ते आणि मला सत्य काय ते हवंय खून झाला त्या ठिकाणी तुम्ही का गेला होता कोणीतरी हँडसअप ओरडल्यावर जसे हात वर केले जातात तसे हात वर करत सरकार अडखळक म्हणाले मला माहीत नाही तुम्हाला त्या पुतळ्याची खरी किंमत ठाऊक आहे ना तेव्हा मला वाटलं की त्यामुळे अपघाताच्या ठिकाणी मृत इस्माच्या शेजारी अजूनही पुतळा पडला असेल तर चोरण्यात काही वावगं नाही असं तुम्हाला वाटलं ना खास करून तो आधी तुमच्याकडेच असलेला हो तसंच काहीतरी पण त्या विशिष्ट ठिकाणी तुम्ही कोणाला पाहिलं नाही नाही सर ठीक आहे पण तुम्हाला मात्र कोणीतरी पाहिलेलं दिसतंय आणि तुम्हीच त्याला पाहिलंय तशी भीती त्याला वाटली म्हणून तुम्हाला धमक्या मिळाल्या आत्ता त्याचा उलगडा झाला तो पुतळा कुठे आहे पुतळा मला नाही सापडला तो काय तुम्हाला फेलुदाच्या बोलण्यात पुन्हा व्यत्यय आला या खेपेस बोस यांच्यामुळे अजून ते उठून खोली बाहेर जाण्याचा जा प्रयत्न करू लागले दरवाजापाशी उभा असलेल्या हेल्मुटला त्यांनी एक ठोसा लगावला आणि ते बाहेर पळाले बाहेर व्हरांड्याकडे जायला जा तेवढा एकच दरवाजा होता आणि खाली पडलेल्या हेल्मुटमुळे काही क्षण अडथळा निर्माण झाला होता आम्हाला दहा सेकंद विलंब झाला आम्ही सगळे बाहेर पडेपर्यंत बोस त्यांच्या जीपमध्ये जाऊन बसले होते जीपचं इंजिन देखील सुरू झालं होतं अशा प्रसंगासाठी सज्ज राहण्याची सूचना त्याने ड्रायव्हरला बहुधा आधीच दिली होती हे उघड आहे त्यांच्या जीपनं एकदम वळून जंगलाकडचा रस्ता पकडला आमच्या जीपजवळ उभ्या असलेल्या थोंडूपनं पटकन जीपमध्ये उडी मारून इंजिन सुरू केलं आम्ही बोस यांचा पाठलाग करणार असं त्याला वाटलं पण त्याची काही आवश्यकता नाही असं निष्पन्न झालं फेलुदानं आपल्या खिशातलं रिव्हॉल्व्हर काढून बोस यांच्या जीपच्या मागच्या टायर्सवर गोळ्या झाडल्या टायर्स फुटले जीप कलंडली आणि एका झाडावर आदळून थांबली बोस उडी मारून झाडांमध्ये दिसेन असे झाले त्यांचा ड्रायव्हर जीप सुरू करायचा हँडल घेऊन बाहेर आला फेलुदानं त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं तो बोस यांच्या मागे धावू लागला हेल्मुट सरकार आणि मीही त्यांच्या मागे धावू लागलो मी तिरपा कटाक्ष टाकला तेव्हा थोंडूप त्यांच्या जीपचा हँडल घेऊन दुसऱ्या ड्रायव्हरचा समाचार घ्यायला चाललेला दिसला बोस यांना शोधण्यासाठी आम्ही चौघे वेगवेगळ्या दिशांना गेलो सुमारे दहा मिनिटांनंतर मला हेल्मुटची हाक ऐकू आली मला ते जेव्हा सापडले तेव्हा फेलुदा आणि सरकार तिथे आधीच पोहोचले होते काही फूट अंतरावरच एका मोठ्या झाडाखाली बोस उभे होते तर ते उभे नव्हते दणादणा पाय आपटीत घिरट्या घालत होते त्यांना खूप वेदना होत आहेत असं दिसत होतं त्यांच्या जवळ गेल्यावर त्याचं कारण कळलं जळवा त्यांच्या अंगावर चढल्या होत्या पायावर मानेवर खांद्यावर आणि कोपरांवर हेल्मुटनं झाडाजवळ असलेलं एक जाड जुड मूळ मला दाखवलं बहुधा त्यात पाय अडकून बोस जमिनीवर आडवे झाले असणार फेलुदानं शर्टाची कॉलर पकडून त्यांना मोकळ्या जागेत ओढलं मीठ आणि तंबाखूची पुडकी बांधलेल्या त्या काठ्या आणाबरोबर पटकन फेलुदा मला म्हणाला आम्ही जेवण संपवून डाक बंगल्याच्या व्हरांड्यात बसलो होतो हेल्मुट आर्किडचे फोटो काढत होता थोंडूपनं नजीकच्या शहरात जाऊन पोलिसांना खबर दिली होती बोस यांना त्यांच्या हवाली करण्यात आलं त्यांच्या सामानात यमंतकचा पुतळा सापडला खुनाच्या दिवशी शेलवणकर यांच्याकडून तो घ्यायला बोस विसरले होते जीप कलंडून जिथे पडली त्या जागी नंतर ते पुतळा घ्यायला गेले होते त्यानं तो एका झुडपामागे सापडला ते टेकडीवर चढून जात असताना त्यांना सरकार खाली जाताना दिसले सरकारही त्याच हेतूने तिथे गेले होते त्यांनी आपल्याला पाहिलं असावं या संशयानं बोस सरकारना धमकावू आणि घाबरवू लागले बोस यांचा एक मदतनीस मुंबईतही आहे असं आढळून आलं त्याच्याशी ते संपर्कात होते त्याच इस्मानं फेलुदाला त्या फोनवर उत्तर दिलं त्याची तार त्याने घेतली आणि गंगटोकमध्ये बोसना ते कळवलं हा तपशील सांगितल्यावर फेलुदा सरकार यांच्याकडे वळून म्हणाला तुम्ही पण एक छोटे भुरटे चोर आहात ना तो पुतळा तुम्हाला मिळाला नाही हे सुदैवच समजा तुम्हाला जर तो मिळाला असता तर तुमच्या योग्य शिक्षा आम्हाला शोधावी लागली असती मला पुरेशी शिक्षा झालीय सरकार क्षमा याचनेच्या सुरात म्हणाले माझ्या एका मौजात मला तीन जळवा आढळल्या त्यांनी माझं निदान गॅलनभर रक्त तरी शोषलं असणार मला खरंतर फार अशक्तपणा वाटतोय तुमच्या आजोबांची दुसरी कुठलीही गोष्ट तुम्ही विकायचा प्रयत्न करणार नाही अशी मला आशा वाटते आणि हे घ्या तुमच्या शर्टाचं बटन सरकार यांच्या शर्टाचं शेवटचं बटन नाही हे आत्ता माझ्या लक्षात आलं फेलुदाकडनं सरकार यांनी ते बटन घेतलं आणि क्षणभरानं त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच स्मित उमटलं आभारी आहे ते म्हणाले सत्यजित रे लिखित फॅन्टॅस्टिक फेलुदा रहस्य कथा मालेतील दुसरं पुस्तक गंगटोक मधील गडबड इथे समाप्त होत आहे